नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे. सो आपण जो आत्ता अभ्यासक्रम बदललेला आहे राज्यसेवेचा, सो त्या राज्यसेवेच्या अभ्यासक्रमामध्ये एक अतिशय नवीन विषय त्या ठिकाणी आलेला आहे. आधी जसा HR HRD असायचा, सो त्याऐवजी एक विषय आलेला आहे ज्याला आपण GS4 म्हणतो. सो त्याला इथिक्स इंटिग्रिटी ॲप्टिट्यूड असं म्हटलं जायचं. मराठीमध्ये त्याला नीतीशास्त्र सचोटी आणि अभियोग्यता असं त्या ठिकाणी त्याला मराठीत म्हटलं जातं आहे. सो याच्याबद्दल आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला चर्चा करायची आहे. मी खूप एक्सायटेड आहे म्हणजे तुम्हाला हे लेक्चर डिलिव्हर करण्यासाठी, आणि थोडं पॅनिक पण आहे. एक्सायटेड तर आहेच आहे, सोबत पॅनिक पण आहे. कारण की कोण म्हणजे आपल्याला काय आहे की आजच्या लेक्चरमध्ये जो पूर्ण अभ्यासक्रम आहे, सो त्या अभ्यासक्रमाला पूर्णपणे म्हणजे पहिल्या याच्यात 8 टॉपिक आहे. सो ते 8 टॉपिक आपल्याला डिस्कस करण्याचा प्रयत्न करायचा आहे, आणि आपल्याला ते पठडीत बसवायचे आहे. आणि या पेपरमध्ये उदाहरणांना अन्यन्य साधारण महत्त्व असतं, म्हणून जास्तीत जास्त उदाहरणं पाहायची आहे, जेणेकरून ती संकल्पना डोक्यातच बसली पाहिजे. आणि मी तुम्हाला ॲश्युअर करतो की संकल्पना तुमच्या 100% डोक्यात बसणार. जवळपास आता म्हणजे 12 वाजणार आहे, आता थोड्या वेळामध्ये 10-15 मिनिटामध्ये रात्रीचे त्या ठिकाणी आपण म्हणता येईल आपल्याला 12 वाजणार आहे. थंडीचे दिवस चालू आहेत म्हणजे आजूबाजूला, आणि परंतु तेवढंच आतून त्या ठिकाणी वातावरण एकदम गरम आहे, म्हणजे कारण हे सगळं तुम्हाला डिलिव्हर करायचं आहे. आणि माझा सर्वात आवडता विषय हा, आणि माझी अशी मनोमन इच्छा होती, म्हणजे मी नेहमी बोलून दाखवायचो राज्यसेवेच्या बॅचमध्ये की काही नाही आलं तर चालते UPSC मधलं MPSC, पण यात हा एक विषय मात्र असा UPSC तो MPSC आलाच पाहिजे. कारण काय आहे की जर कम्पेअर करतो म्हटलं UPSC मधून पास आउट होणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये, म्हणजे मी हे जवळून पाहिलेलं आहे, आणि MPSC मधून पास होणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये, सो तो फरक एकदम क्लिअर कट दिसतो. म्हणजे UPSC तून पास झालेले अधिकारी, MPSC तून पास झाले अधिकारी, आणि MPSC तून पास झालेले अधिकारी मोठ्या प्रमाणामध्ये करप्शनला बळी पडायचे. अहो, चांगले चांगले महाराष्ट्र टॉपर आलेले, माझ्या एकदम जवळ म्हणजे एकदम काही काही जवळचे लोक आहेत, म्हणजे महाराष्ट्रामध्ये रँक 5, काही काही जणांचे रँक 2, रँक 3, ह्या रँकचे पोरं त्या ठिकाणी करप्शनचे चार्जेस वगैरे तसे UPSC तल्याही लोकांवरती लागतात. परंतु MPSC तून हे जे सापडणारे आहे, जे काही तथाकथित अँटी करप्शनला वगैरे, त्यांचं प्रमाण तुलनेनं जास्त असते. मग आता याचा जसं आपण ॲनालिसिस करतो आहे त्या ठिकाणी, किंवा आम्ही शिक्षक ॲनालिसिस करतो आहे, ऑबियस आहे आयोग पण त्या ठिकाणी ॲनालिसिस करणार. आणि त्यांनी खरंच म्हणजे आपल्याला म्हणावं लागेल की एक उपकार केले MPSC च्या पोरांवर, जेणेकरून हा विषय त्या ठिकाणी टाकला. आणि हा विषय आल्यामुळं आता मलाही तो विषय तुम्हाला शिकवायला मिळणार, आणि खऱ्या अर्थाने प्रचंड ज्ञान आपल्याला ह्या विषयातून घ्यायचं आहे. मी तुम्हाला ह्या गोष्टीची ॲश्युरिटी देतो, म्हणजे की बाबा एक चांगलं व्यक्तिमत्व अधिकारी तर तुम्ही बनालच हा विषय शिकल्यानंतर, त्याबद्दल दुमत नाही आहे, त्यासाठीच चाललेला आहे. सो उत्तम शिक्षक म्हणून मी हा विषय तुम्हाला शिकवणारच आहे, पण उत्तम गुरु म्हणून देखील मला तुमच्या समोर अपियर होण्याचा त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी अपॉर्च्युनिटी मिळणार आहे. मी नंतर समजावून सांगेल जसं पुढे जाऊ आपण. तुम्ही म्हटले बाबा शिक्षक गुरु, सर काय डिफरन्स आहे त्याच्यामध्ये, बरं बोलून टाकू आपण पटकनच. म्हणजे शिक्षक ही नॅरो टर्म आहे, जी तुम्हाला सिलेबस शिकवण्यापुरती मर्यादित असते, आणि गुरु ही ब्रॉड टर्म आहे, हे तर लक्षात. फक्त तुम्हाला यश म्हटल्यापेक्षा तुम्हाला गोल जे आता त्याच्यात पण गोल आणि सक्सेसमध्ये, आता तुम्ही म्हणाल सर हे काय बोलताय तुम्ही गोल सक्सेस शिक्षक गुरु, कारण तुम्ही या सब्जेक्टमध्ये, आपण इथिक्स या सब्जेक्टमध्ये आहे, आणि इथिक्समध्ये हे जे आहे याला डायकोटॉमी असं म्हणतात. म्हणजे डायकोटॉमी म्हणजे काय, की फोड करून अभ्यास करायचा प्रत्येक गोष्टीचा अभ्यास फोड करून, की बाबा आता तुम्ही माझ्याकडं काय म्हणून पाहता, आता मी तुमच्याकडे शिष्य म्हणून पाहतो की विद्यार्थी म्हणून पाहतो, डिफरन्स आहे. तुम्ही माझ्याकडे गुरु म्हणून पाहता की शिक्षक म्हणून पाहता, डिफरन्स आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये याच्यामध्ये डिफरन्स आहे, आणि हे डिफरन्स जसजसे तुम्हाला उलगडत जातात, तसं खऱ्या अर्थाने तुम्हाला रिअलाइज होते की बाबा हे सगळं काय आहे किंवा कसं आहे. आणि एक चांगला उत्तम नागरिक म्हणून घडण्यासाठी त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. पटकन सांगून टाकतो शिक्षक आणि गुरुमध्ये फरक. शिक्षक हा मर्यादित असतो, म्हणजे सिलेबस शिकवण्यापुरता, बरोबर सकाळी 10 वाजता येणार, संध्याकाळी 5 वाजता चालला जाणार, शनिवार रविवारची वाट पाहणार, कधी सुट्टी भेटते बाबा मला, बोर झालं मला शिकून त्या ठिकाणी. सो नॅरो टर्म आहे. पण गुरु आणि हा महत्त्वाची गोष्ट, शिक्षक जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी जीवनामध्ये तुमचे जे गोल ध्येय आहे ते मिळवून देण्यासाठी मदत करत असतो. जसं तुमचं जीवनाचं गोल आहे ना सध्या की बाबा अधिकारी बनायचं आहे, तर एक उत्तम शिक्षक म्हणून मी तुम्हाला काय करणार त्या ठिकाणी, उत्तम शिक्षक हा वाईट शिक्षक नाही, शनिवार रविवारची वाट पाहणार, काय आज रविवार आहे, 12 वाजता मी या ठिकाणी इथं उभं आहे, त्यामुळे मी शिक्षक आहे. परंतु मला असं वाटते उत्तम शिक्षक या कॅटेगरीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी
टाकता येईल म्हणजे स्वतःला, स्वतःचं कौतुक करत नाही आहे मी, पण जस्ट सांगतोय तुम्हाला की उत्तम शिक्षक म्हणून तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवणे, सो हे तर माझं कर्तव्यच आहे आणि आपण ते करतोच आहे त्या ठिकाणी. ज्ञानार्जन किंवा ज्ञानदान किंवा ज्ञानार्जन करून ह्या गोष्टी करतातच आहे, पण जीवनामध्ये यशस्वी होणे ही एक फॅक्ट वेगळी आहे. म्हणजे ही जी संकल्पना आहे जीवनामध्ये, सो ती वेगळी आहे. जीवनामध्ये यशस्वी होणे, आता खूप सारे अधिकारी आहे म्हणजे IAS बनतात खूप सारे मुलं. मी असे काही लोक पाहिलेले आहे, कर्नाटकचाच आत्ता रिसेंटमधली न्यूज होती ती. सो कर्नाटकचा एक IAS आहे, त्यानं एका मुलीमुळं किंवा महिलेमुळं आत्महत्या करून टाकली. म्हणजे तो जीवनामध्ये ध्येयप्राप्ती त्याला झालेली आहे, परंतु यशस्वी तो जीवनात होऊ शकला नाही. आणि चांगले चांगले बॉलिवूडमधले किंवा आध्यात्मिक लोक आहेत, ते देखील आत्महत्या करतात. म्हणजे ते ध्येयप्राप्ती त्यांनी केलेली आहे, त्या उंचीपर्यंत ते पोहोचले, पण जीवनात यशस्वी होऊ शकले नाही. का? कारण त्यांना उत्तम कदाचित शिक्षक मिळाला असेल, पण गुरु मिळालेला नाही. गुरु ही संकल्पना जी आहे ती ब्रॉड आहे. गुरु तुमच्या जीवनाला आकार देत असतो आणि मरेपर्यंत तो तुमच्यासोबत असतो, आणि त्यासाठी तो कुठलीही फीज इम्प्लिमेंट करत नाही. येतं लक्षामध्ये? गुरुची एक खासियत आहे लक्षात ठेवा, तो कुठलीही फीज इम्प्लिमेंट करत नाही. पण शिक्षक, येतं लक्षात, शिकवणे हे त्याच्या उदरनिर्वाहाचं साधन असते. येतं लक्षात? म्हणून तुम्ही म्हणणार, सागर सर तुम्ही जीवनात अचीव केलं का सगळं? नाही, मी सध्या शिक्षक आहे. येतं लक्षात? मला जीवनामध्ये माझं अल्टिमेटम काय आहे, त्या ठिकाणी मी यशस्वी केव्हा म्हणेल स्वतःला? जेव्हा मी गुरु बनेल. येतं लक्षात? ध्येय मला मिळालेला आहे, सो मी त्या ठिकाणी एक यशस्वी यशस्वी तर नाही म्हणता येईल, शिक्षक बनण्याचं ध्येय पूर्ण झालेलं आहे. सो यशस्वी केव्हा होईल मी, यश प्राप्ती केव्हा होईल मला, सक्सेस केव्हा होईल? जेव्हा मी गुरु बनेल. सो असो, ह्या विषयात आहे, त्यामुळं अशा गोष्टी येणारच आहे तुमच्यासमोर, आणि त्यामुळं तुमच्याही संकल्पना त्या ठिकाणी स्पष्ट होत जाईल. सो आपल्याला अभ्यासक्रमाबद्दल त्या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. एक उत्तम व्यक्तिमत्व घडण्यासाठी हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे, आणि अधिकारी म्हणून तर आहेच आहे. म्हणजे डिस्कस करायला सुरुवात करूया. हां, ही एक इंटिग्रेटेड बॅच आहे राज्यसेवेची, जी आपण सुरू केलेली आहे. सो ज्या विद्यार्थ्यांना वाटते आहे, ते विद्यार्थी त्या ठिकाणी ज्यांना गायडन्सची गरज आहे, स्पर्धा परीक्षेचं तेवढं आकलन किंवा ज्ञान नाही आहे, कुठंतरी कमी पडतो असं वाटते आहे, सो त्यांच्यासाठी बेस्ट प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी हा आहे, किंवा बेस्ट बॅच त्या ठिकाणी, वन ऑफ द बेस्ट म्हणता येईल आपल्याला. बेस्ट नाही म्हणावं लागेल, वन ऑफ द बेस्ट म्हणता येईल त्या ठिकाणी. पुढे जाऊया आपण. हा कोर्स पण आहे जो आपल्या ॲपवरती अवेलेबल आहे, विदर्भ IAS अकॅडमीचं ॲप आहे, जे तुम्ही प्ले स्टोअरला सर्च करू शकता, तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, त्यावरती हा कोर्स अवेलेबल आहे. सो आत्ता सुरुवात झालेली आहे त्या कोर्सची, एक 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 लेक्चर, आय थिंक आत्तापर्यंत एक 5-6 लेक्चर त्याच्यावरती आलेले आहे. सो आता आणखी त्याच्यावरती एक एक लेक्चर, कारण काय आहे की आत्तापर्यंत जे मटेरियल अवेलेबल होतं, आत्तापर्यंत याच्यावरती जे मटेरियल अवेलेबल होतं ते इंग्लिशमध्ये होतं, आणि काही अकॅडमीज आहेत महाराष्ट्रातल्या, कौतुकास्पद आहे, त्यांनी ते ट्रान्सलेट केलं मराठीमध्ये, परंतु ते तेवढं परफेक्ट नाही आहे. येतं लक्षात? जे शब्द त्यात असायला पाहिजे. सो त्याच्यामुळं या विषयाची अतिशय जास्त मारेमार आहे. मराठीतलं साहित्य अवेलेबल नाही आहे याच्यासाठी, आणि आपण मराठी माध्यमातच त्या ठिकाणी शिकवतो आहे, म्हणून मला काय करावं लागत आहे, माझे वेगवेगळे रेफरन्सेस जे मी UPSCला वापरले होते ते पहिले वाचावं लागत आहेत, त्यांना सगळं मराठी ट्रान्सलेट करावं लागते आहे, आणि पूर्ण PPTs बनून, आणि ह्या PPTs कुठल्याही मार्केटमध्ये आता जे बुक्स येईल आता त्याचंही ट्रान्सलेशन होईल. पुणे त्या ठिकाणी एक्सपर्ट आहे. मी नेहमी महाराष्ट्राला ईस्टर्न आणि वेस्टर्न या दोन भागामध्ये त्या ठिकाणी डिवाइड करत असतो, कारण मी अमरावतीहून तुम्हाला शिकवतोय, म्हणजे मी ईस्टर्न पार्टमध्ये आहे, आणि जे लोक पुण्यात आहेत किंवा मुंबईत आहेत ते वेस्टर्न पार्टमध्ये आहे. जसं जगामध्ये वेस्टर्न मटेरियलिझम फेमस आहे, तसं पुण्याचा मटेरियलिझम फेमस आहे. पुणे लगेच मटेरियल जनरेट करते, तसंच ईस्टर्न स्पिरिच्युअलिझम फेमस आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की बाबा, इकडचे जे विदर्भ मराठवाड्यातले जे शिक्षक आहेत, सो ते एकदम स्पिरिच्युअलिस्टिकली तुम्हाला त्या ठिकाणी शिकवतात, ईस्टर्न स्पिरिच्युअलिझम आणि त्या ठिकाणी वेस्टर्न मटेरियलिझम. सो त्यामुळं पुणे मटेरियल त्याच्यावर 100% जनरेट करणार, मोठी इकॉनॉमी आहे पुण्यामध्ये. सो ते मार्केटमध्ये येतील, पण जरी मार्केटमध्ये पुस्तकं आले तरी हे ज्या PPTs त्या ठिकाणी असणार आहे, किंवा विदर्भ IAS अकॅडमी पण नोट्स जनरेट करण्याचा प्रयत्न करेल, सो ते वन ऑफ द बेस्ट असणार आहे. सो त्याच्यावरती तुम्ही पूर्णपणे रिलाय राहू शकता, त्या PPTsवरती किंवा ह्या सगळ्या गोष्टीवरती. का? कारण मोस्ट ऑफ द टाईम असं घडताना आपल्याला पाहायला भेटते की अकॅडमीज विद्यार्थ्यांनाच कामाला लावतात, त्यांच्याकडून ट्रान्सलेशन हे ते करून घेतात आणि पुस्तकं पब्लिश करतात, काहीतरी त्याच्यावर लिहून की बाबा आमची हेतली ही फॅकल्टी आहे जुनी, ह्या टाईपमध्ये ते पब्लिश करून टाकतात पुस्तकं. मग त्याच्यात काय होतं की त्या विद्यार्थ्यामध्ये ज्या कमतरता आहे त्या पुस्तकात उतरतात. येतं लक्षामध्ये? त्याच्यामुळं काय होऊ शकतो, परीक्षेत जर्क बसू शकतो, परंतु इथं तसं नाही आहे. सो इथं तसं नाही आहे, मी स्वतः त्याच्यावरती वर्क करतो आहे, प्रत्येक गोष्टीवरती वर्क करतो आहे. सो त्याच्यामुळं तुम्हाला याचा बेनिफिट नक्कीच होईल म्हणजे एक्झाममध्ये. पुढे जाऊया, GS4 पेपरबद्दल आता आपल्याला डिस्कस करायचं आहे, मुद्द्यात हात घालायचा आहे. सो माझ्यासाठी सर्वात चॅलेंजिंग टास्क हीच आहे की एवढं मोठं कंटेंट आपल्याला त्या वेळेत कसं बसवता येईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जसं नेहमी तुम्ही पाहिलं असेल म्हणजे एकदम AK-47 धाड 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 त्या ठिकाणी मी चालवतो,
बोलतो तुमच्याशी एकदम पटापट सगळं सांगतो तुम्हाला, पण इथिक्सच्या बाबतीत तसं नाही. इथिक्सच्या बाबतीत मी थोडंसं स्लोली गोष्टी तुमच्याशी डिस्कस करणार आहे, स्लोली ह्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. हुन काय होईल, थोडासा स्पॅन वाढून जाईल. स्लोली का सांगतोय त्याचं महत्त्वपूर्ण कारण, आता सहसा म्हणजे नॉर्मली जर पाहिलं आपण भारतात आणि महाराष्ट्रात पण मुळात इथिक्स शिकवणारे शिक्षकच मर्यादित आहे. काही मोजक्याच अकॅडमी आहे, सो त्या मोजक्याच अकॅडमीमधले मोजके शिक्षक हा विषय शिकवतात, येतं लक्षामध्ये. सो त्याच्यामुळं स्कॅरेसिटी आहे हा विषयाच्या बाबतीमध्ये. स्कॅरेसिटी म्हणजे म्हणू शकतो आपण त्या ठिकाणी तोडकेपण आहे. त्यात मराठीत शिकवणं म्हणजे हा विषय शिकवणं म्हणजे, सो त्या बाबतीत तर आणखी थोडंसं आपल्याला पाहायला भेटते. सो त्यामुळं आता बाकीचे जे विषय आहे, इकॉनॉमिक्स आहे, हिस्ट्री आहे, सो भरपूर ऑप्शन अवेलेबल असतात महाराष्ट्रामध्ये आपल्याला, बेस्ट ऑफ द बेस्ट टीचर अवेलेबल असतात. पण या विषयांच्या बाबतीत काही मर्यादित शिक्षक आहे, तो ह्या विषयात हात घालण्याचा प्रयत्न करतात किंवा शिकवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळं म्हणजे आपण जे म्हणू शकतो की बाबा मर्यादित आहे, म्हणजे गोष्टी सगळ्या ज्या आहे त्या ठिकाणी मर्यादित आहे. त्याच्यामुळं आपण काय करूया की हा विषय त्या ठिकाणी मुळातच थोडासा स्लो शिकवण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून प्रत्येक गोष्ट तुमच्या अंगांगात नसानसात भिनली पाहिजे. सो हा त्याच्या मागचा ॲटिट्यूड आहे, किंवा हा म्हणजे माझा दृष्टिकोन आहे. बघा, ॲटिट्यूड म्हणजे सिलेबसमधला शब्द आलेला आहे, कारण आता सध्या 24 तास तेच चालू आहे डोक्यामध्ये. सो इथिक्स, ॲप्टिट्यूड आणि म्हणजे ते काही इंटिग्रिटी, हे जे काही आहे आपला विषय, सो तो 24 तास डोक्यामध्ये चालू आहे. त्यामुळे हे शब्दही वारंवार येणार, आणि हे चांगलं आहे उलट, म्हणजे त्या विषयामध्ये हरवून जाणे आणि नंतर शिकवणे याच्यात एक वेगळाच आनंद आहे. सो तुम्हाला पण मिळणार, मला पण मिळणार. म्हणजे पुढे जाऊया आपण GS4 पेपरबद्दल मी थोडीशी माहिती सांगतो. सो आता थोडंसं एक प्रोफेशनॅलिझम म्हणू शकतो आपल्याला की बाबा आपल्याला आता शेवटी फायदा काय आहे या विषयाचा, किंवा या विषय हा विषय मी प्रिपेअर करणार सर तर मला ह्याच्यातून आउटपुट किती मिळणार. तर लक्षात ठेवा, जो आता राज्यसेवेचा नवीन आलेला सिलॅबस आहे मेन्समध्ये, तुम्हाला सर्वात कमी प्रिपरेशनमध्ये सर्वाधिक मार्क्स मिळवून देणारा जर कुठला सब्जेक्ट असेल तर तो एक नंबरला GS4 आहे. म्हणजे हा जो तुमचा इथिक्सचा पेपर आहे, आता आपण त्याला इथिक्स ॲप्टिट्यूड इंटिग्रिटी प्रत्येक वेळेस म्हटल्यापेक्षा इथिक्सचा पेपर म्हणू. सो हा GS4चा जो पेपर आहे तो तुम्हाला कमीत कमी प्रिपरेशनमध्ये प्रचंड मार्क मिळवून देतो. आजच्या त्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला पूर्ण डिकोडच करून दाखवतो त्याचा सिलॅबस, की हाय काय चीज म्हणजे नेमकं. तर तुम्हाला कमीत कमी प्रिपरेशनमध्ये, आता तुम्हाला मी एक्झाम्पल सांगतो, वर्ल्ड हिस्ट्री आहे पा, जगाचा इतिहास. आता जगाचा इतिहास म्हटल्यानंतर भरपूर पोर्शन त्याच्यामध्ये आहे. प्रिपेअर जर करतो म्हटलं त्याच्यावर मेन्समध्ये येतात क्वेश्चन किती, कधी कधी येतच नाही. आला तर एक क्वेश्चन येतो किंवा दोन क्वेश्चन येतो, पण सोडून चालत नाही, प्रिपेअर करावाच लागतो जगाचा इतिहास, बरोबर. सो वेटेज किती आहे त्याला, 10-15 किंवा 20 मार्काचा त्याला हार्डली वेटेज असेल म्हणजे. पण त्यासाठी जो सिलॅबस प्रिपेअर करावा लागतो, सो त्यापेक्षा तुलनेनं कमी सिलॅबस प्रिपेअर करून तुम्ही जवळपास 250 मार्काचा विषय प्रिपेअर करू शकता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर बाकी GS सोबत कंपॅरिझन केलं, GS1, GS2, GS3 ह्या विषयामध्ये एक मर्यादा असते मार्क मिळवण्याची. आपण UPSCला त्या ठिकाणी रोल मॉडेल म्हणून त्या ठिकाणी डिस्कस करतोय की UPSCमध्ये सहसा जे मार्क्स मिळतात ते 90-100 जे टॉपर लोक असतात, जे IAS IPS मिळवतात म्हणजे, सो त्यांना 90-100, 105 पर्यंत ह्या रेंजमध्ये त्या ठिकाणी मार्क्स असतात GS1, GS2, GS3 मध्ये. मात्र GS4चा जर तुम्ही व्यवस्थित प्रिपरेशन केलं आणि त्या ठिकाणी जे पाहिजे आयोगाला ते जर त्या ठिकाणी पुटअप केलं, काय पाहिजे ते पण डिस्कस करणार आपण, जे आयोगाला पाहिजे ते मस्तपैकी जर पुटअप केलं आणि ते पुटअप करणं पण फार सोपं आहे, तर तुम्ही ह्या विषयामध्ये 120 मार्काच्या वर जाऊ शकता. तुम्ही 120 पेक्षा आरामात या विषयामध्ये मार्क्स घेऊ शकता. त्यासाठी कोणकोणते पैत्रे वापरायचे ते तर आपण डिस्कस करणारच आहोत, म्हणजे त्याबद्दल दुमतच नाही आहे. पुढे जाऊया, म्हणजे ह्या दोन ज्या गोष्टी आहे, सर्वाधिक गुण देणारा विषय आहे आणि 120 मार्कापेक्षा आपण म्हणजे जास्त गुण हा मिळवून देऊ शकतो. अभ्यासक्रम देखील याचा काय आहे, मर्यादित आहे. आणि सर्वात खास बात या विषयाची, येतं लक्षामध्ये, तुम्हाला ह्या पेपर लिहित असताना मोस्ट ऑफ द म्हणजे टाईम स्वतःला त्या ठिकाणी कन्सिडर करून पेपर लिहायचा आहे. हा पेपर लक्षात ठेवा, हा पेपर हा व्यक्तिनिष्ठ आहे. हा पेपर काय आहे, व्यक्तिनिष्ठ आहे. बघा, आता दोन असतात, एक काही सब्जेक्ट जे असतात आपले, म्हणजे मॅक्झिमम सब्जेक्ट म्हणावं लागेल, हे वस्तुनिष्ठ असतात. मॅक्झिमम सब्जेक्ट कसे असतात, वस्तुनिष्ठ, ऑब्जेक्टिव्ह. वो मागताय तो वहीच मागताय, म्हणजे तुम्ही जर सायन्समध्ये न्यूटनचा लॉ अभ्यासला तर तुम्ही मनाने त्याच्यात काही नाही लिहू शकत, तुम्हाला न्यूटनचे लॉच लिहावे लागतात, किंवा आईन्स्टाईनने जे सिद्धांत मांडले तेच त्या ठिकाणी लिहावे लागतात. तुम्ही दुसरं काही लिहू शकत नाही त्याला,
त्याचं ते आहे तसं वाचा, अंडरस्टँडिंग करा. म्हणजे आपण म्हणतो की ते ओका आणि घोका असते ना, त्या टाईपमध्ये सगळं. किंवा गणिताचे उत्तर, सो गणिताचं उत्तर 2+2=4 लिहावं लागतं, तुम्ही 5 नाही लिहू शकत. आणि जस्टिफिकेशन की 5 येऊ शकते बाबा, असं तसं असं इकडं वेडं वाकडं जस्टिफिकेशन देऊन, बिलकुल नाही. सो मॅक्झिमम इतिहास विषय जे आहेत तेच लिहायचं, तुम्ही मनाने काही नाही करू शकत, तुम्हाला इनोव्हेशनला चान्सच नसतो या विषयामध्ये. सो ओका आणि घुका असेच विषय असतात. मग ह्याला काय म्हणतो आपण, ऑब्जेक्टिव्ह सब्जेक्ट, म्हणजेच काय, वस्तुनिष्ठ असतात. पण हा विषय व्यक्तिनिष्ठ आहे. व्यक्तिनिष्ठ म्हणजे काय म्हणता येईल, सब्जेक्टिव्ह आहे. पर्सन टू पर्सन हा विषय काय होत जातो, बदलत जातो. पर्सन टू पर्सन एखाद्या परिस्थितीकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, परत शब्द दृष्टिकोन आला, ॲटिट्यूड प्रत्येक व्यक्तीचा वेगवेगळा असतो. तुम्हाला जर म्हटलं की बाबा तुम्हाला माहिती लिहायची आहे की तुमचा एखादा मित्र आहे, तो परीक्षेमध्ये नापास झाला, आणि तुम्हाला त्याला काहीतरी सल्ला, असेच प्रश्न असतात, त्याला केस स्टडीज म्हणतात. पाहू काय असते, केस स्टडीज पण पाहू. सो तुमचा एखादा मित्र आहे, तो भयंकर डिप्रेशनमध्ये आहे, मग तुम्ही अशा वेळेस काय सल्ला द्याल त्याला? सो आता त्याच्याकडे पाहण्याचे दृष्टिकोन वेगवेगळे असतात ना. काही लोकांचा दृष्टिकोन हा काय, हा अभ्यासच करत नव्हता, आता उगा रडत बसलेला आहे, हाही एक दृष्टिकोन असतो. बरोबर दृष्टिकोन आहे, तुम्ही त्याला ओळखता, बरोबर. दुसराही दृष्टिकोन असते की नाही, गड्या प्रयत्न केले आणि कुठेतरी अपुरे पडले असतील. तिसराही असे वेगवेगळे दृष्टिकोन आहे ना, सगळ्यांचे दृष्टिकोन बरोबर आहे. मग हा पेपर असाच आहे, ज्याला म्हणतात व्यक्तिनिष्ठ. व्यक्ती टू व्यक्ती गोष्टी बदलत जातात. जगामधली ही रियालिटी हा विषय आपल्याला समजावून सांगतो की कोणतीच गोष्ट 100% बरोबर नसते आणि कोणतीच गोष्ट 100% चुकीची नसते. कोणीच 100% बरोबर नाही आहे आणि कोणीच 100% चुकीचं नाही आहे. एका कालखंडामध्ये सतीप्रथेला एवढं पवित्र आणि पुण्यवान मानलं जायचं की स्त्रियांना सर्रास सती पाठवल्या जायचं आणि त्याला देवाची त्या ठिकाणी उपमा. आत्ताच्या मोमेंटमध्ये, तेव्हा सती पाठवणं एकदम राईट थिंग, एकदम योग्य होती त्या कालखंडामध्ये. मग आता जर एखाद्याला सती पाठवलं तर ते म्हणजे ते तो मूर्खपणा तर मानलाच जातो, पापही मानल्या जाते, आणि तो गुन्हा पण आहे कायद्याच्या चौकटीत. म्हणजे काय आहे की त्या कालखंडात ती प्रथा जरी बरोबर वाटत असली तर आज बरोबर नाही आहे. सो कालपरत्व आहे, व्यक्तीसापेक्ष गोष्टी बदलत जातात, येतं लक्षामध्ये आहे. सो त्याला सापेक्षतावाद म्हणतो ना आपण सायन्समध्ये, त्याला सापेक्षतावाद. सो पर्सन टू पर्सन पाहण्याचे दृष्टिकोन बदलतात, मग ते दृष्टिकोन लिहिण्याची पूर्ण अपॉर्च्युनिटी तुम्हाला ह्या पेपरमध्ये आहे. हा पेपर व्यक्तिनिष्ठ आहे. सो त्याच्यामुळं तुम्ही तुमचे अँगल, पण विषय अभ्यासल्यानंतर, आता नाही बरं का, हे सगळं नॉलेज घेतल्यानंतर, सो तुम्ही वेगवेगळ्या अँगल लावून तो विषय लिहू शकता, येतं लक्षामध्ये. सो ही या विषयाची काय आहे त्या ठिकाणी खासियत आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जेवढे जास्त स्वतःशी रिलेटेड असणारे जे इथिकल एक्झाम्पल्स आहे किंवा त्या त्या मोमेंटमधले एक्झाम्पल आहे, ते जेवढे जास्त पुट कराल, तुम्हाला त्या ठिकाणी तेवढे जास्त मार्क ह्या पेपरमध्ये मिळतील. कारण हा व्यक्तिनिष्ठ सब्जेक्ट आहे, येतं लक्षामध्ये, सब्जेक्टिव्ह आहे. तुम्ही जेवढे जास्त, आता त्याचं मी एक्झाम्पल सांगतो, पहा. मला वर्ष माहीत नाही, 13-14 बॅच, आय थिंक 13 बॅचची पासआउट होती ती, इरा सिंघल नाव होतं. तुम्ही जर त्या मुलीकडे पाहिलं तर ती दिव्यांग काइंडमध्ये होती ती मुलगी, इरा सिंघल. भरपूर स्ट्रगल केलेला आहे. सो तिला इथिक्समध्ये 135 मार्क आले. 135 म्हणजे त्यावेळेस नवीन नवीन सब्जेक्ट इंट्रोड्यूस झाला होता आणि 135 मार्क काढले. मग तिला जेव्हा विचारण्यात आलं की बाबा एवढा नवीन सब्जेक्ट असताना 135 मार्क काढणं इथिक्ससारख्या विषयामध्ये, हाऊ इट इज पॉसिबल, तर ती म्हणे हा विषयच मुळात तुम्हाला रिप्रेझेंट करण्यासाठी बनलेला आहे. म्हणजे तुम्हाला स्वतःला रिप्रेझेंट करायचं आहे, तुम्हाला जगाची माहिती. बाकीचे जीएस विषय आहे, GS1, GS2, GS1 तुम्ही इतिहासाची माहिती लिहत बसा, भूगोलाची माहिती लिहत बसा, समाजशास्त्राची माहिती लिहत बसा, वाचा लिहा. दुसरा पेपर आहे. सो दुसऱ्या पेपरमध्ये पॉलिटिकल गव्हर्नन्सची माहिती लिहत बसा, इंटरनॅशनल रिलेशन लिहत बसा, तुम्ही पॉलिटिकल थेरीज लिहत बसा. तिसऱ्या अर्थशास्त्र आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्यात लिहत बसा. पण चौथा पेपर हे तुम्ही कसे आहात याची डिमांड करतो. आणि त्यात काय होती, ती दिव्यांग होती, त्यामुळं तिला तिच्या जीवनामध्ये असे भरपूर अनुभव आलेले असणार जे अनइथिकल होते, इमॉरल होते, अनइथिकल होते, इमॉरल होते, निगेटिव्ह व्हॅल्यूज असणारे होते, किंवा त्यामध्ये व्हर्च्यूज नव्हत्या. निगेटिव्ह ॲटिट्यूड, निगेटिव्ह ॲप्टिट्यूड, सगळ्या गोष्टी ज्या आहे, ॲप्टिट्यूड निगेटिव्ह नसतो मुळात, निगेटिव्ह ॲटिट्यूड असणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी त्या लेकरांनी किंवा त्या पोरीनी त्या ठिकाणी फेस केल्या होत्या. त्या मुलीने त्या पुटअप केलेल्या असणार आहे, त्यामुळे तिला मार्क. ती स्वतःच म्हणते मी माझ्याशी रिलेटेड सगळं लिहिलं आणि मला एवढे सारे मार्क पडले. आणि आयोगाला हेच अपेक्षित आहे की हा विषयाचा अभ्यास कशाला करायचा आहे, तुम्हाला समजून घेण्यासाठी. ह्या विषयाचा अभ्यास कशासाठी करायचा आहे, टर्म समजून घेण्यासाठी, बेसिक टर्म समजून घेण्यासाठी. आणि एकदा समजल्या तर तुम्ही तुमचे एक्झाम्पल त्याच्यात पुटअप करा की भाई तुमच्या जीवनामध्ये तुम्ही इथिकल केव्हा वागले, अनइथिकल केव्हा वागले,
तुम्हाला एम्पथी आहे का, म्हणजे सहानुभूती आहे का, समानुभूती सॉरी सिंपथी आहे का, एम्पथी आहे का, तुमच्याकडे इमोशनल इंटेलिजन्स आहे का, आहे तर मग तुम्ही कुठे शो केला होता, किंवा तुम्ही इतरांमध्ये पाहिलाय का तो, किंवा तुमच्या वाचण्यात असा आला का, म्हणजे इतिहासाचा अभ्यास करताय पण इतिहासात असे खूप सारे कॅरेक्टर आहे ज्यांनी खूप सारे लाभ सोडून दिलेले आहे कशासाठी, त्या ठिकाणी फक्त आणि फक्त काहीतरी इथिकल अचीव करण्यासाठी. इथं लक्षामध्ये, म्हणजे आता आपण एक्झाम्पल जर घेतो म्हटलं तर शिवाजी महाराजांचे पण एक्झाम्पल. आता मी त्याची एक PPT म्हणजे पूर्ण PDFच तयार केलेली आहे. मी काय करतो तुमच्यासोबत विदर्भायस अकॅडमीचं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर मी ती टाकून देतो, तुमच्यासाठीच तयार केली आहे. थोडेसे करेक्शन बाकी आहे, येत्या 1-2 दिवसामध्ये मोस्ट ऑफ द टाईम मी ते पुट करून टाकतो तुम्हाला, म्हणजे सगळे एक्झाम्पल्स त्यात अवेलेबल होऊन जातील. मेन प्रॉब्लेम काय सांगतो तुम्हाला, जे बुक्स अवेलेबल आहे इथिक्सचे हे सहसा साऊथ इंडियन पुस्तक आहे, म्हणजे ते लेक्झिकॉन घ्या समजा त्या ठिकाणी, त्यानंतर DK बालाजी एक आहे, सुब्बाराव एक आहे, सुब्बाराव जरा हेवी आहे वाचायला पुस्तक, पण सगळे साऊथ इंडियन असल्यामुळे त्यांनी काय केले, सगळे साऊथ इंडियन एक्झाम्पल टाकून दिले त्यात, इथिकल एक्झाम्पल. मग ते वाचल्यावर असं वाटतं यार साऊथ इंडियातलेच लोक सगळे एकदम भारी असतात का, इथिकल असतात का, आणि ते साऊथ लोक काय पोरं काय करतात ते जच्च्या तसे वाचतात. मी काय केलं त्यात इनोव्हेशन केलं, मी काय केलं एक्झाम्पल घेतले काय, आपण साऊथमधले पण एक्झाम्पल घेतले, म्हणजे आता जनरल करियाप्पासारखे खरंच जबरदस्त एक्झाम्पल होते, ते घ्यावेच लागले आपल्याला. पण मॅक्झिमम एक्झाम्पल मी काय केलेलं आहे, महाराष्ट्रातले पण टाकले, छत्रपती शिवाजी महाराज टाकले, येतं लक्षामध्ये. सो त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात असणारे हिरोजी इंदुलकर टाकले, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टाकले, महाराष्ट्रामध्ये आचार्य विनोबा भावे टाकलेले आहे, येतं लक्षामध्ये. सो हे जे कॅरेक्टर आहे महाराष्ट्रातले हे मी त्याच्यात पुटअप करण्याचा प्रयत्न केला. संत गाडगे बाबा आहे, सो ते टाकले, म्हणजे जेणेकरून काय झालं पाहिजे, जे इतर मुलं देऊ शकत नाही सो ते तुम्हाला पुट करता आलं पाहिजे. आणि हे तुम्हाला या नोट्स ॲज इट इज UPSCला पण कामी येतील, म्हणजे UPSCच्या पेपरमध्ये पण तुम्ही आगळे वेगळे एक्झाम्पल देऊ शकाल, इथं लक्षामध्ये. सो त्यामुळं म्हणून म्हटलं ना, ह्या विषयाला वेळ का लागतो किंवा एवढे दिवस का लागले सर, सो ह्या गोष्टी जनरेट करायला वेळ लागतो म्हणूनच वेळ लागलेला आहे. पुढे जाऊया आपण. आता आपण दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टी करतो किंवा अनुभवतो या मॅक्झिमम या पेपरमध्ये पुट करणं आणि जास्तीत जास्त मार्क मिळवणं हे त्या ठिकाणी अपेक्षित आहे. पुढे जाऊया. याच्यामध्ये मार्क्स वाढवण्यासाठी, म्हणजे आपला जो मार्क्स बूस्टर म्हणू शकतो आपण त्याला, सो बूस्ट करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असणार आहे त्याच्यामध्ये, सो मी नेहमी याच्यावर भर देतो आणि पूर्ण मी तुम्हाला रायटिंगसाठीच हे सांगतो की ज्या पोरांनी ह्या गोष्टी अडॉप्ट करून घेतल्या, एसे रायटिंगसाठी म्हणा किंवा इथिक्ससाठी म्हणा किंवा इतरही GSमध्ये म्हणा, सगळ्याच क्वेश्चनसाठी नाही पण मॅक्झिमम आपल्याला म्हणता येईल, म्हणजे क्वेश्चन मध्ये तुम्ही जर कोट्स टाकत असाल, हां ठीक आहे मराठीत पेपर लिहित आहे पण इंग्लिश मध्ये कोट टाकून मराठीत एक्सप्लेन करा, संस्कृत कोट टाका, मराठीत सुविचार असतात पास, संस्कृत सुभाषित असतात ते पुट करा. तुम्ही ह्या ऍक्टिव्हिटी जेवढ्या कराल ना, तुम्हाला MPSCत सांगतो मी, तुम्हाला प्रचंड मार्क मिळणार आहे. MPSCचा पेपर चेकिंग ऍटिट्यूड आणि UPSCचा पेपर चेकिंग ऍटिट्यूड यात 100% फरक आहे, त्यामुळं हे माझ्याकडून तुम्ही जाणून घ्या की MPSCमध्ये जर तुम्हाला स्कोर वाढवायचा असाल आणि UPSCमध्ये देखील, सो ह्या गोष्टींचा जास्तीत जास्त वापर करा. मी माझ्याकडून पण तुम्हाला ह्या रेडीमेड आधी द्यायला सुरुवात पण केलेली आहे. आत्ता रिसेंटमध्ये मी 2-3 एक्झाम्पल आणि हां अधिकाऱ्यांचे पण एक्झाम्पल मी महाराष्ट्रातले देतो. फॉर एक्झाम्पल आस्तिक पांडे आहे, येतं लक्षामध्ये. सो त्याच्यानंतर मोक्षदा पाटील आहे, महाराष्ट्रातली अधिकारिणी आहे, ती IPS अधिकारिणी आहे. सो त्याच्यानंतर IAS अधिकारी होते, म्हणजे अकोल्याला आस्तिक पांडे म्हणून IAS अधिकारी होते, त्या माणसानं तर स्वतः थुंकलेली PWDची भिंत पुसून काढली होती. अरे याच्यापेक्षा काय बेस्ट एक्झाम्पल असू शकते, काय वाचत बसण्याची गरज आहे. नॉर्थ इंडिया साऊथ इंडिया महाराष्ट्रात जेवढे जबरदस्त अधिकारी तुम्हाला भेटताय. सो त्यानंतर तुकाराम मुंढे आहे, सो त्या माणसांनी 13 वर्षाच्या करिअरमध्ये 15 बदल्या झेलल्या. सो कुटुंबाची किती ससे होलपट झालेली असणार पण तरी त्या माणसांनी प्रायोरिटी काय दिली, डिओंटॉलॉजी, ड्युटी फर्स्ट. डिओंटॉलॉजी म्हणजे काय, ड्युटी फर्स्ट, ड्युटीला प्राधान्यता दिली. सो इथंच आहे ना आपल्या आजूबाजूला, फक्त ते शोधून जर लिहिले ना तुम्ही, तुम्हाला जास्तीत जास्त त्या ठिकाणी मार्क्स पडतात. सो हाही एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. त्याच्यानंतर हां, ह्या विषयाचा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तुम्हाला नो डाऊट भविष्यामध्ये इंटरव्ह्यूला देखील त्याचा उपयोग होऊ शकतो. आणि माझी अशी मनापासून इच्छा आहे की तुम्ही इनकेस UPSC किंवा राज्यसेवा प्रिपेअर जरी नसेल करत ना, तर कृपया हा सब्जेक्ट जीवनात एक उत्तम व्यक्ती घडण्यासाठी म्हणून तरी ॲटलीस्ट त्या ठिकाणी प्रिपेअर करा. आता मी असे लोक पाहतो मी आजूबाजूला, म्हणजे मी माझ्या आजूबाजूला असे काही लोक पाहिलेले आहे, असे पाहिलेले आहे जे त्या ठिकाणी अनऑनेस्ट आहे, म्हणजे ते प्रामाणिक नसतात. आणि काही असे लोक पाहिलेले आहे जे प्रामाणिक आहे पण त्यांना त्रास भरपूर होतो. ते जेव्हा पाहतात सोसायटीमध्ये की भरपूर अप्रामाणिक लोक आहे मजा मारताना दिसत आहेत त्या ठिकाणी, आणि आपण प्रामाणिक राहून आपल्या जीवनामध्ये एवढे कष्ट आहे वगैरे वगैरे असा ते विचार करत असतात, म्हणजे त्यांना मग त्यांच्या मनामध्ये कुठंतरी अप्रामाणिक, याच्यासारखं आपणही अप्रामाणिक होऊ शकतो, लोकांना फसवू शकतो. सो मग असे भावना येतात, म्हणजे
हे सगळ्यांच्या बाबतीत घडताना तुम्हाला दिसतंय. भरपूर द्विधा अवस्था असते बरं का, येतं लक्षामध्ये. सो डायलेमाज म्हणतात त्याला. भरपूर लोकांच्या मनामध्ये डायलेमाज असतात, त्यातून ते क्राईम पण कमिट करतात. सो मी माझं असं म्हणणं आहे, हा सिलेबसलाच असायला पाहिजे 10वीपर्यंत. हा विषय नैतिकता हा विषय असायला पाहिजे आणि तो प्रॉपर शिकवला गेला पाहिजे त्या पद्धतीनं. म्हणून माझी अशी इच्छा आहे की तुम्ही प्रिपेअर करताय नाही करत राज्यसेवा किंवा UPSC साठी, पण हा विषय मात्र तुम्ही नक्की अभ्यासला पाहिजे उत्तम व्यक्तिमत्व घडण्यासाठी. कारण मी ती गोष्ट अनुभवलेली आहे. सांगाल, मी माझाही एक्सपिरियन्स सांगाल. मला एका खूप जबरदस्त व्यक्तीने पुण्यामध्ये शिकवलं. पुण्यातल्या एका नामवंत अकॅडमीमध्ये मी क्लास लावले होते. सो तिथं ते व्यक्तिमत्व शिकवायला होतं आणि त्यावेळेस मी प्रचंड बॅड पॅचमधून जात होतो माझ्या जीवनातल्या. म्हणजे असं म्हणजे मी कोसळणारच होतो. म्हणजे सुरुवात केलेली होती UPSC च्या अभ्यासाला आणि कोसळणारच होतो मी. पण तो माणूस मला भेटला आणि इथिक्स विषय मला भेटला आणि जीवनातलं सगळं सत्य कळायला लागलं. सेल्फिशनेस काय असतो हे तर लक्षात, त्याच्यावर मात कशी करायची, सेल्फिशनेस चांगला कसा असतो, लोक कसा विचार करतात. कारण ह्या विषयात सगळेच विषय आहे. ह्या विषयात तुम्हाला सायकोलॉजीचाही अभ्यास करायला भेटतो, फिलॉसॉफीचाही अभ्यास करायला भेटतो. सायकोलॉजी म्हणजे लोक कसा विचार करतात, येतं लक्षामध्ये. सो लोक किंवा मेंदू कसा विचार करतो, सो हे म्हणजे सायकोलॉजी. फिलॉसॉफी म्हणजे काय, चांगलं जीवन जगण्यासाठी काय केलं पाहिजे, येतं लक्षात. फिलॉसॉफी म्हणजे हा जो शब्द आहे, फिलो म्हणजे प्रेम करणे, सॉफीज म्हणजे विजडम. सो तुम्हाला चांगलं जीवन जगण्यासाठी किंवा ह्या विश्वाची उत्पत्ती कशी झाली, सो याचा अभ्यास फिलॉसॉफीमध्ये आहे, तोही याच्यामध्ये इन्क्लूड आहे. सोशोलॉजी समाजशास्त्र. त्यामुळं कसं आहे की या विषयाचा अभ्यास करणे म्हणजे मानवाच्या दृष्टिकोनातून हे जे सगळे विषय आहे त्याचा एका छत्राखाली अभ्यास करणे म्हणजेच तुमचं इथिक्स आहे, येतं लक्षामध्ये. सो त्यामुळे तुमचे व्ह्यू पॉईंट जे आहे जगण्यासाठीचे ते जबरदस्त डेव्हलप होणार आहे. सो मला म्हणजे त्यानंतर पण जीवनात खूप झटके बसले. म्हणजे असं नाही आहे, म्हणजे तुम्हालाही बसत आहेत बरं का, तुम्ही ह्या फेजमधून चाललेले आहात मोर ऑरलेस, येतं लक्षामध्ये. काही लोक आत्ताच सुरुवात केलेली आहे प्रिपरेशनला, देऊ नको त्यांच्या जीवनात असं काही घडो, येतं लक्षात. सो ह्या सगळ्या फेजमधून गेलो, पण मला लढण्याची जी प्रेरणा मिळालेली आहे सगळ्या मोमेंटसोबत, ती एकाच विषयानं दिलेली आहे, ती म्हणजे कोणता, इथिक्स नावाचा विषय. सो असं म्हणू शकतो की ह्या विषयामुळं जग कळायला लागलं, लोक कसा विचार करतात, सायकोलॉजी, फिलॉसॉफी, जग बेटर कसं बनू शकते, आपण काय केलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं, आज मी जे टीचिंग प्रोफेशनमध्ये आहोत, म्हणजे मी ज्या टीचिंग प्रोफेशनमध्ये आलो, एवढं मोठं डिसिजन घेतलं मी. म्हणजे मी नेहमी म्हणत असतो की भरपूर लोक जीवनात काही नाही करू शकले तर मग शिक्षक बनतात, येतं लक्षामध्ये, शिकवायला लागतात, येतं लक्षामध्ये, की बाबा आता काय उदरनिर्वाह करायचा आहे, येतं लक्षामध्ये. मी तर म्हणजे वय असून पण आणि अपॉर्च्युनिटी असून पण त्या ठिकाणी सगळं करिअर माझं जे अधिकारी बनतात ते सोडून देईल. अहो मी तर तुम्हाला तेही सांगितलेलं होतं की IB मध्ये सिलेक्शन पण झालं होतं. सो त्या ठिकाणी भरपूरदा इंटरव्ह्यू पण दिले, राज्यसेवेचे दिले, UPSC चे दिले. आणखी जर दिले असते, थोडा अभ्यास केला असता, जोर लावला असता, आत्ताही जोर लावला असता, तर राज्यसेवा निघाली असती. मग एवढं मोठं डिसिजन, येतं लक्षात, आईबाबांचं स्वप्न सगळं कॉम्प्रोमाइज करून. सो हे फील्ड निवडणं, ह्याची देखील प्रेरणा मला ह्या विषयातून मिळालेली आहे. ते तुमच्या लक्षात येईल जसं जसं आपण पुढं डिस्कस करायला लागेल ना. म्हणून मला व्यक्ती म्हणून घडण्यासाठी, तुम्हाला अधिकारी घडण्यासाठी, एक उत्तम अधिकारी घडण्यासाठी, व्यक्ती घडण्यासाठी ह्या विषयाला अनन्यसाधारण त्या ठिकाणी महत्त्व आहे. पुढं जाऊया आपण. अभ्यासक्रमात हा विषय का बरं टाकण्यात आला, म्हणजे काय गरज पडली ह्या विषय टाकण्याची, तर चंद्रकांत दळवी माहीत असतील तुम्हाला. सो म्हणजे यांच्यामुळंच आपलं जे राज्यसेवा आहे, सो याचा जो पॅटर्न आहे, सो तो UPSC सारखा झालेला आहे. म्हणजे तंतोतंत UPSC सारखा, फक्त महाराष्ट्राच्या भारांकासह हा शब्द ॲड करून ॲज इट इज UPSC सारखा झालेला आहे. सो यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत झाली होती. ह्या समितीनं अभ्यास केला, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अभ्यास केला, म्हणजे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन तिथं जे टीचर असतात अधिकाऱ्यांना शिकवणारे वगैरे वगैरे, सो त्यांना फीडबॅक मागितले. यूट्यूबवरांचे लेक्चर्स पण अवेलेबल आहे की यांनी काय काय केलं म्हणजे, आणि हे या निर्णयापर्यंत पोहोचले. वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीच्या चांगल्या चांगल्या व्हाईस चान्सलर लोकांना, जे IAS IPS अधिकारी आहे, MPSC तून झालेले जुने अधिकारी, सो त्यांना काय वाटते, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून डिसिजन घेतलं की काय करायचं, आपण त्या ठिकाणी अभ्यासक्रमात बदल करायचा आणि राज्यसेवेचा जो आत्ताचा पॅटर्न आहे तो या सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी सेट केलेला आहे. सो त्यांच्या असं लक्षात आलं की बाबा नॉलेज, येतं लक्षामध्ये, नॉलेज तर आहे विद्यार्थ्यांकडं, भरपूर आहे, येतं लक्षामध्ये. म्हणजे जे विद्यार्थी आता जो जुना पॅटर्न होता, सो त्या जुन्या पॅटर्नमधून जेव्हा इथं यायचे त्या संस्थेमध्ये जेव्हा यायचे तेव्हा त्यांच्याकडे नॉलेज भरपूर असायचं. नॉलेजमध्ये कमतरता नव्हती, त्या बाबतीत ते कमीच नव्हते, कमतरता होती नैतिकतेची. म्हणजे काय व्हायचं, ते काही दिवसामध्येच त्या ठिकाणी प्रशासनात जाणार, भ्रष्टाचार करणार आणि लगेच सापडणार. म्हणजे किती दुर्दैवाची बाब आहे म्हणजे ही गोष्ट, की यार आत्ताच तुम्ही लागले आणि लागल्या लागल्या त्या ठिकाणी लाचखोरी करण्याचा प्रयत्न करताय. म्हणजे
असं झालं होतं, म्हणजे असं घडलं होतं की बाबा भ्रष्टाचार करणे लाच घेणं जन्मसिद्ध हक्क आहे आणि त्याच्यासाठी तर मी अधिकारी बनलो ना. एवढे वर्ष पुण्याला गेलो, प्रिपरेशन केलं किंवा वेगवेगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी राहून प्रिपरेशन केलं, हे सगळं कशासाठी केलं मी? सगळं माझं बाकीचं करिअर जे आहे, एखादं इंजिनिअरिंग इंजिनियर बनून लागलो असतं, 40-50 लाखाचं मला पॅकेज राहिलं असतं, ते सगळं सोडून मी प्रशासनात आलो आणि प्रशासनात आल्यानंतर मग एवढे तर पैसे भेटायलाच पाहिजे मला, न मागता मिळायला पाहिजे मला. सो हा ॲटिट्यूड आणि तो लगेच बरं का, म्हणजे आत्ता जॉईन नाही झाले, 16 जॉईन झाले, 17 भ्रष्टाचाराच्या करप्शनच्या आरोपामध्ये. म्हणजे माझा तर एक मित्र होता, जवळचं नाव नाही घेणार मी त्याचं, सोबत आम्ही लायब्ररीमध्ये अभ्यास केला, महाराष्ट्रामध्ये टॉप मोस्ट रँक काढला आणि काही दिवसांमध्ये तिथून जॉईनिंग केल्या केल्या त्या ठिकाणी सापडला तो एक करप्शन चार्जेसमध्ये, रेतीचे ते ट्रक वगैरे असतात ना त्याच्यात, त्यांनी करप्शन त्यांच्याकडून पैसे मागण्याचा प्रयत्न केला, सापडला तो त्याच्यामध्ये. तो मला सांगायचा की माझ्यासोबत क्लास 1 होता, म्हणजे क्लास 1 म्हणून सिलेक्ट झाला, तो सांगायचा की ट्रेनिंग झाल्यानंतर आमच्या बॅचचे विद्यार्थी शिक्षकाला भेटायला जातात, म्हणजे हे सगळं शिकल्यानंतर की बाबा कसं प्रशासन चालवायचं वगैरे वगैरे, आणि विचारतात की सर पैसे जॉईन केल्या केल्या खायचे की काही दिवस केल्यानंतर सुरू करायचं खायला, हे डायरेक्ट जाऊन विचारायचे, लाजही वाटत नव्हती त्यांना. हे मला त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे, असं असं करतात म्हणे पोरं, म्हणजे विचार करा, नैतिकतेचा निचांक गाठलेला होता म्हणजे अधिकाऱ्यांनी. आणि ह्या गोष्टीला बिलकुल अर्थ नाही. तुम्ही अतिशय नॉलेजेबल व्यक्ती तिथं नेऊन बसवताय, एकदम हुशार व्यक्ती नेऊन बसवताय, आणि तोच सर्वात जास्त काय करतो, प्रशासनाला आणि पूर्ण गव्हर्नन्सला त्या ठिकाणी कीड लावायला सुरुवात करतो. मग अशा अधिकाऱ्याचा काही उपयोग आहे का? बिलकुलच नाही आहे. म्हणजे जो समजतो की भ्रष्टाचार करणे म्हणजे माझा काय वन ऑफ द फंडामेंटल राईट टू करप्शन, सो अशा अधिकाऱ्याचा प्रशासनामध्ये काही उपयोग आहे का? सो बिलकुलच नाही. सो त्याच्यामुळं गोष्ट अशी आहे, मग आता तुम्ही म्हणा सर इथिक्सचा पेपर आला म्हणजे काय लोक भ्रष्टाचार करणार नाही, सो असं नाही आहे. म्हणजे इथिक्सचा पेपर अभ्यासल्यानंतर पण काही लोक भ्रष्टाचार करू शकतात, पण गोष्ट अशी आहे की त्यांना प्रशासनात येण्याच्या आधी कोणी सांगणारच हे नाही आहे. भरपूर लोकांना हे माहीतच नसते की बाबा काही काही लोक तर असं एक पूर्वग्रह करून येतात की प्रशासनात येणे म्हणजेच अकथित करप्शन करणे, म्हणजे कोणी सांगणार नाही करप्शन करायला, पण ते करायचंच असते, त्यासाठीच प्रशासनात यायचं असते. असा खूप जणांचा पूर्वग्रह किंवा गैरसमज असतो. तो गैरसमज हा विषय दूर करतो की असं नाही आहे, तुम्ही प्रशासनात कशासाठी येता. हां, आता एखादा माणूस आहे, त्याला एखादी गोष्ट माहीतच नाही की हे करणं म्हणजे, आता लहान लेकरं असतात ना, एखादी गोष्ट कमिट करून टाकतात, त्यांना माहीतच नसते की हे करणं चुकीचं आहे बाबा, हे असं नाही केलं पाहिजे, याच्या लक्षात जातात, त्याला म्हटलं म्हणजे माहीत नसते, काही काही रांगत जातात, एखाद्या तव्याला हात लावतात, चटका लागल्यावर मग अरे यार चटका लागला मला, पण तोपर्यंत हात भाजलेला असतो, म्हणजे कारण त्याला माहीत नसते ना. पण ज्या लेकराला आपण सांगतो की नाही बाबा ते तवा आहे, हा आहे, त्याला हात नाही लावू, चुकीचं आहे, नाही तर तुला चटका लागेल, हा होईल तुला, येतं लक्षामध्ये. मग आता एक तर दोन चान्सेस आहे, एक तर तो पोरगा काय करेल, ऐकेल नाही इकडे हाय म्हटलं ना, चटका लागते म्हटलं ना, मग नाही जायला पाहिजे तिथं, येतं लक्षामध्ये. नाही तर दुसराही चान्स आहे, तो मुद्दामून ट्रायल आहे, तो जाईल, त्याला हात लावेल. मग आता आपण काय म्हणणार, सांगून जर जात असेल आणि जर तव्याला हात लावत असेल, गरम तव्याला चटका लागत असेल, तर त्या पोट्याचाच त्याच्यामध्ये दोष आहे किंवा त्या पोराचाच त्याच्यामध्ये दोष आहे, येतं लक्षामध्ये. सो त्याच्यामुळं सांगितल्यानंतर जर एखादा व्यक्ती करप्शन त्या ठिकाणी कमिट करत असेल किंवा भ्रष्टाचार करत असेल, तर मग मात्र तो गुन्हेगार आहे. पण त्याला ही आधीच कळणं गरजेचं आहे, येतं लक्षामध्ये, की बाबा ही चुकीची गोष्ट आहे, तुझ्याकडे नॉलेज आहे, याचा वापर तुला लोकांच्या भल्यासाठी करायचा आहे प्रशासनात येऊन, ना की भ्रष्टाचार करायचा आहे. सो तुम्ही जर आपले इपिक्स थोडेसे व्यवस्थित पाहिले ना, तुम्ही कुठलाही धर्म घ्या, तुम्ही ख्रिश्चन धर्म घ्या, तुम्ही यहुदी धर्म घ्या, तुम्ही मुस्लिम धर्म घ्या, तुम्ही हिंदू धर्म घ्या, प्रत्येक धर्म तुम्हाला इथिक्स सांगतो. तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल सांगतो, पहा मी नेहमी तुम्हाला ते एक्झाम्पल देत असतो, ते बेस्ट एक्झाम्पल आहे रावणाचं. आपलं बघा ना, म्हणजे इपिक्सची निर्मिती पण कशी झाली, बेस्ट एक्झाम्पल कोणाचं आहे, रावणाचं. अहो रावण प्रत्येक गोष्टीत सरस होता ना, त्याचं GS1, GS2, GS3 सगळंच परफेक्ट होतं ना त्याचं. म्हणजे सांगायचं काय, तो कुळामध्ये बोलायचं झालं तर तो सर्वात उच्च कुळामधला होता, वर्णामधला, म्हणजे ब्राह्मण होता. रामापेक्षा तो वयानं मोठा होता, रामाला तर वनवास त्या ठिकाणी सहन करावा लागला, त्याच्याकडं सोन्याची लंका होती, राम वनवासात फिरायचा, रामाकडं पैसे नाही, काही नाही, येतं लक्षामध्ये, काहीच नव्हतं, येतं लक्षामध्ये. एक भाऊ होता सोबत, एक बायको होती, ती पण ह्यानं पळून नेलेली होती, म्हणजे काहीच नव्हतं ना. नंतर त्यांना सहकारी मिळत गेले रामाला, म्हणजे त्याच्यामध्ये हनुमानासारखे सहकारी नंतर मिळत गेले, पण रावणाकडं सगळंच होतं ना. असं म्हणतात जगातल्या सुंदर स्त्रियापैकी एक त्याची बायको होती मंदोदरी,
येतं लक्षात. सो त्यानंतर सोन्याची लंका होती त्याच्याकडं, सो त्यानं स्वर्गावर विजय मिळवलेला होता. ग्रहाची दिशा तो एका ताकदीत बदलू शकत होता. तो चांगला उत्तम संगीत म्हणजे विनावादक पण होता, संगीत म्हणायचा. खूप जण म्हणतात त्यानं कितीतरी जडीबुटींचा अभ्यास करून नवीन नवीन केमिकल्स शोधून काढले त्या कालखंडामध्ये, की बाबा अमर बनता येईल का, एखादा अमृत वगैरे पिऊन असं काही जनरेट करता येईल का, ह्या फंद्यामध्ये त्यानं भरपूर काही शोध लावून टाकले होते रावणाने. सो रावण प्रत्येक त्याचे भाऊ पण एकाहून एक होते, म्हणजे कुंभकर्ण होता. लोक नाव ऐकले की घाबरून जायचे म्हणजे. सो सगळंच जबरदस्त होतं ना त्या माणसाच्या बाबतीत. फक्त त्याच्या सिलॅबसला एकच विषय नव्हता, रावणाच्या सिलॅबसला एकच विषय नव्हता, तो म्हणजे इथिक्स इंटिग्रिटी ॲप्टिट्यूड. म्हणजे तो इथिक्समध्ये तुम्हाला कमी पडताना दिसतो. तुम्ही म्हणणार इथिक्समध्ये कसं काय कमी, एवढं सगळं असताना त्यांनी काय केलेलं आहे त्या ठिकाणी, रामाची जी बायको होती सीता तिचं अपहरण केलेलं आहे आणि ही एक अनैतिक बाब आहे. मग हेच सांगते ना की तुम्ही कितीही पंडित असा, हुशार असा, महादेवाचा सर्वात मोठा भक्त त्या ठिकाणी, येतं लक्षामध्ये, महादेवाचा सर्वात मोठा भक्त त्या ठिकाणी, एवढा पंडित माणूस, हुशार माणूस आणि अनैतिक गोष्ट करतोय, मग त्याचा अंत काय होतो त्या ठिकाणी तुम्हाला माहीत आहे. रामाच्या हाताने त्याची काय झालेली आहे, शेवटी वधच झालेला आहे. त्याला वध हा शब्द वापरतो, हत्या पण नाही म्हणत आपण, कारण चुकीच्या कारणांचा वध होत असतो. चांगल्या लोकांची एखाद्या वेळेस हत्या होऊ शकते, पण चुकीच्या गोष्टीचा वध, वध हा शब्द इतिहासामध्ये. म्हणजे बघा ना, ज्या माणसाची नैतिकता ढासळलेली आहे, कौरवांचं पण तेच झालं होतं ना, द्रौपदीचं वस्त्रहरण केलं म्हणून महाभारत झालं, म्हणजे त्यांनी पण अनिथिकल गोष्ट केलेली आहे. म्हणजे हिंदू कल्चरमध्ये स्त्रियांना अनन्यसाधारण महत्त्व आहे, ते म्हणायला स्त्रियांमुळं झालं, पण स्त्रियांना वाचवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या इतिहासामध्ये. सो ज्या माणसाकडं काहीच नव्हतं त्याला देव म्हणून आपण पूजा करतो ना हो, प्रत्येक गोष्टीला आपण रामाला कम्पेअर करतो ना, त्यांची काहीच नसताना पण वनवासात असणारा व्यक्ती काही नाही आहे, बाबासोबत भाऊ आहे, बायकोचं अपहरण झालेलं आहे, सो त्याची आपण पूजा करतो. का बरं पूजा करतो, कारण त्याच्याकडे इथिक्स होतं. असं प्रत्येक आहे, येशू ख्रिस्तांच्या बाबतीत हे लागू आहे, प्रॉफेट मोहम्मद पैगंबराच्या बाबतीत हे लागू आहे, प्रत्येकाच्या बाबतीत हे लागू आहे. प्रत्येक धर्म तुम्हाला मोर ऑर लेस इथिक्स सांगण्याचा प्रयत्न करतो, पण लक्षात द्या धर्म म्हणजे इथिक्स नाही आहे बरं का. मला जर विचारलं तुम्ही सर धर्म आणि इथिक्स, तर मी म्हणाल इथिक्स वर आहे, ते सांगेल मी तुम्हाला भविष्यामध्ये. आपल्याला डायकोटॉमी डिवाईड करूनच अभ्यास करायचा, इथिक्स आणि रिलिजन, प्रत्येक गोष्टी डिवाईड करूनच अभ्यास करायचा आहे. सो त्यामुळं ते एक लक्षात घ्या की बाबा आपल्याला रावण निर्माण नाही करायचे आहे नॉलेज देऊन, येते लक्षामध्ये. म्हणजे तुम्हाला जर आता एक्झामच्या ह्याने सांगायचं झालं, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी मला ही गोष्ट जर सांगायची झाली, तर आता एक फिलॉसॉफर म्हणून आपल्याला टॉपिक आहे, म्हणजे इथिकल फिलॉसॉफर बरं का. सो त्याच्यामध्ये सॉक्रेट्स होता, याला फादर ऑफ फिलॉसॉफी पण म्हटलं जाते. सॉक्रेट्स म्हणजे लॅटर सॉफिस्ट जे फिलॉसॉफर आहे त्यामध्ये सॉक्रेट्सला अनन्यसाधारण महत्त्व आहे. डायलेक्टिक मेथडचा वापर करायचा, प्रश्न उत्तराचा वापर करून तो लोकांचं प्रबोधन करायचा त्या ठिकाणी सॉक्रेट्स. सो त्यांनी म्हटलं जगामध्ये सर्वात महत्त्वाचं काय, तर नॉलेज आहे. त्याचं म्हणणं काय होतं, जगात सर्वात महत्त्वाचं काय आहे, नॉलेज आहे. त्याचा एक शिष्य होता सॉक्रेट्सचा, त्याचं नाव होतं प्लेटो, आणि प्लेटोचा एक शिष्य होता पहा, सो ज्याचं नाव होतं अरिस्टॉटल. आता हे प्रत्येक वेळेस आपण काय करू, आपल्याला पेपर लिहायचे आहे, येतं लक्षामध्ये. ऐकायला जर ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या वाटत असल्या तरी आपल्याला पुट करता आल्या पाहिजे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, म्हणून हे सगळं सांगतोय. सॉक्रेटने सांगितलं होतं की जगामध्ये सर्व काही काय आहे, नॉलेजच सर्व काही आहे, परंतु अरिस्टॉटलने म्हटलं होतं बिलकुल नाही. लोक नॉलेजेबल असतात, पण त्या नॉलेजचा वापर जर तो मानवसृष्टीच्या, म्हणजे आपण असं म्हणू शकतो, घात करण्यासाठी जर करत असेल तर त्या नॉलेजला बिलकुल अर्थ नाही. सो त्यांनी सांगितलेल्या अरिस्टॉटलनी की नॉलेज बरोबर विजडम असला पाहिजे, नॉलेजसोबतच काय असला पाहिजे, विजडम असला पाहिजे. म्हणजे त्या नॉलेजचा उपयोग त्यांनी लोकांच्या भल्यासाठी केला पाहिजे, कुठलंही वाईट कृत्य नाही केलं पाहिजे. आणि डिफाईन कसं करणार एखादा माणूस नॉलेजेबल आहे, येतं लक्षामध्ये. सो काय त्याची काय चाचणी आहे का एखादा व्यक्ती नॉलेजेबल आहे. आता तुम्ही म्हणणार मग सॉक्रेट्सला त्यांनी खोडून काढलं का आपल्याच गुरुला, असं नाही. वेस्टर्न फिलॉसॉफीमध्ये गुरुला सुधारणे असं म्हणतात, म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन करणे असं म्हणतात. सो असं नाही आहे त्यानं सॉक्रेट्सला त्या ठिकाणी पुसून टाकलं, असं नाही आहे. सो त्यांनी व्हॅल्यू ॲडिशन केलं त्याच्या गुरुच्या ह्याच्यात. आणि म्हणजे हे जे आहे इथिक्स, विजडम म्हणजे हा इथिक्सचाच भाग आहे, येतं लक्षामध्ये. सो विजडम म्हणजे काय, विचारपूर्वक कृती करणे, येतं लक्षात. सो नॉलेज जे आहे त्याच्यासोबतच काय असलं पाहिजे त्या ठिकाणी, विजडम म्हणजे आजच्याच भाषेमध्ये आपल्याला इथिक्स नीतीशास्त्र असलं पाहिजे, तर त्या ठिकाणी अर्थ आहे जीवनाला, अदरवाईज नाही. तुमच्या नॉलेजला काही अर्थ नाही आहे. जर तुम्ही प्रशासनात येऊन भ्रष्टाचार करत असाल आणि असा कुठल्याही वैयक्तिक स्वार्थासाठी तुम्ही पूर्ण समाजाला त्या ठिकाणी वेठीस धरत असाल तर. पुढं जाऊया. असं सांगण्याचा प्रत्येक वेळीच आपला प्रयत्न राहील तुम्हाला जास्तीत जास्त गोष्टी याच्यामधल्या.
बघून घेऊ एकदा आपण सगळ्या गोष्टी बोललो का, काही गोष्टी राहिल्या सांगायच्या. चंद्रकांत दळवी समितीबद्दल बोललो आपण, चांगला अधिकाऱ्याबद्दल ज्ञानाबद्दल पण बोललो, नैतिकता पाहिजे हे पण बोललो, नैतिकता अभ्यासणारा विद्यार्थी नैतिक असेल असे नाही याच्याबद्दल पण बोललेलो आहे आपण. पण त्याला माहिती असली पाहिजे की हे चुकीचं आहे आणि हे बरोबर आहे. तो हे नाही म्हटलं पाहिजे अहो सर मला माहीतच नव्हतं हे असं करणं म्हणजे चुकीचं आहे, माझे तर सगळे रूममेट सांगत होते की गेल्या गेल्या पैसे घ्यायचे म्हणजे. सो असा प्रकार नाही घडला पाहिजे, तो त्याला माहीत झालं पाहिजे. सो ह्या विषयातून त्याला त्याची जाणीव होणार आहे. पुढे जाऊया प्रशासनामध्ये. हा आता हे का महत्वाचं आहे, एवढं सगळं हा विषय ॲड करणं का महत्वाचं आहे, कारण प्रशासनामध्ये जेव्हा तुम्ही काम करत असता, आता मी हे जवळून अनुभवलेलं आहे बरं का, सो सरकारी अधिकारी का बरं बनायचं असते लक्षात ठेवा, फक्त पैसे कमावण्यासाठी नाही बरं का. आजच मी, माझा एक मित्र आहे तो मुंबईला चर्चगेटला IRS अधिकारी आहे, मोठा IRS अधिकारी आहे, डेप्युटी कमिशनर आहे इन्कम टॅक्समध्ये तो. सो मी त्याच्याशी भेटलो आणि ह्याच गोष्टीबद्दल मी त्या ठिकाणी चर्चा करत होतो. आता ती चर्चा चालू होती की बा सरकारी अधिकारी प्रायव्हेटमध्ये काम करणार, म्हणजे त्याचा सेंटर ऑफ डिस्कशन मीच होतो, म्हणजे प्रायव्हेटमध्ये काम करणारा कोण मीच आहे, म्हणजे हे करिअर सोडून दिलं. आता माझ्यासोबतचे अधिकारी बनले काही काही लोक, मग आता ते आले की काय करत असतात ते कम्पॅरिझन, नाही म्हटलं तर होतेच ह्या सगळ्या गोष्टी, मग ते चालू होतं बाबा हे. तर गोष्ट ही आहे त्याच्यामध्ये की जीवनामध्ये पैसे ही गोष्ट सर्व काही नाही आहे. लोक प्रशासनामध्ये का जातात, कारण तुम्हाला प्रशासनामध्ये गेल्यानंतर जबरदस्त ॲथॉरिटीज त्या ठिकाणी मिळतात आणि भरपूरदा, म्हणजे कायदे बनलेले आहे. आता भरपूरदा असं म्हणतात की नाही नाही आम्हाला कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावं लागतं आहे, पण हे तितकंसं खरं नाही आहे. काय म्हणतात ते, आम्हाला काय आमच्यावर तुला मला इथले पण अमरावतीचे एक म्युनिसिपल कमिशनर होते का कार्यक्रमात भेटले होते, ते काय म्हणे तुझ्या गाडीला तू किती स्पीड लावू शकतो, माझ्या गाडीला कायद्याचं बंधन आहे, मला कायद्याच्या पलीकडे त्या ठिकाणी जाता येत नाही. पण एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, कायदा प्रत्येक गोष्टीसाठी नाही बनवता येत, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी नाही. मी तर म्हणतो की एका अधिकाऱ्याच्या जीवनात 30% कायदा मॅटर करतो, 30% गोष्टी त्याला कायद्यात राहून कराव्या लागतात. 70% गोष्टीसाठी कायदेच बनलेले नाही, कारण शक्यच नाही प्रत्येक गोष्टीसाठी कायदे बनणे. मग त्याला त्यावेळी कॉन्सायन्सचा वापर करून बिहेव करावा लागतंय. कॉन्सायन्स म्हणजे सदसद विवेक बुद्धीचा वापर करून, त्याला पूर्ण ॲटोनॉमी असते, तो स्वतःच्या मनाने वापरू शकतो, त्याला कोणीही क्वेश्चनिंग करणार नसते तू असा का बरं वागला म्हणून. म्हणजे असे प्रशासनात त्याला भरपूर निर्णय घ्यायचे असतात ज्यामध्ये त्याला कुठल्या तरी कायद्याचा आधार न घ्यायचा, स्वतःच्या स्वविवेकाचा वापर करायचा असतो. आपण त्याला पॉलिटीमध्ये स्वविवेकाधीन अधिकार, राष्ट्रपतीचे गव्हर्नरचे स्वविवेकाधीन अधिकार म्हणतो, तसे राष्ट्रपती ह्याला कमी असतील, गव्हर्नरला अधिकाऱ्याला प्रचंड असतात. रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये, पोलीस डिपार्टमेंटमध्ये प्रचंड असतात त्या ठिकाणी अधिकार. मग ह्या स्वविवेक, मी म्हटलं 70%मध्ये मला तर वाटते की कायद्याच्या पलीकडे जाऊन स्वविवेकाचा वापर करूनच त्याला बिहेव करावं लागतंय. सो मग हे बिहेव करत असताना, सो तुमचा कोर्स ऑफ ॲक्शन जो आहे, तो कोर्स ऑफ ॲक्शन डायरेक्ट करणाऱ्या फिलॉसॉफीज तुमच्याकडे असल्या पाहिजे की बाबा ह्या ह्याच्यात मला निर्णय घ्यायचा आहे. याचं लक्षामध्ये ह्या वेळ, आता समजा की बाबा वरून पैसे आलेले आणि त्यांनी सांगितलं की बाबा गरिबांना वाटून द्यायचे आहे, तर मग तुमच्याकडे प्रायोरिटीज असल्या पाहिजे की तुम्ही तो पैसा एखाद्या प्रेग्नंट वेमेनला द्याल, कारण गरीब सगळेच आहे, प्रेग्नंट वेमेनला द्याल, एक अत्याचार पीडितेला द्याल तुम्ही तो पैसा, रोगी असणाऱ्या माणसाला द्याल, म्हातारा ज्याला कुठलाच आधार नाही आहे. येतं लक्षामध्ये? तर आता तुमच्या इथं गरीब सगळेच जण बसलेले आहे, तुम्हाला वाटायचा आहे तो पैसा, तुम्ही कोणालाही देऊ शकता, आप्त स्वकीयांना पण देऊ शकता, पण त्यावेळेस मात्र तुम्ही तुमच्या कॉन्सायन्सचा वापर केला पाहिजे. तुम्ही काही लोकांना प्रायोरिटीज त्या ठिकाणी दिले पाहिजे. सो तुम्हाला इक्वॅलिटीपेक्षा इक्विटीवर भर त्या ठिकाणी द्यावा लागणार. इक्विटी म्हणजे काही लोकांना जास्त आणि काही लोकांना ज्यांच्याकडे ऑलरेडी आहे सो त्यांना कमी दिला तरी चालतो, पण ज्यांच्याकडे बिलकुल नाही त्यांना जास्त. सो असं भरपूर तुमच्या जीवनामध्ये प्रसंग येतात अधिकारी असताना. मग त्यावेळेस तुम्हाला गाईड करणारा ना GS1 असतो, ना इतिहास तुम्हाला कामी येत नाही, भूगोल तुम्हाला कामी येत नाही, समाजशास्त्र तुम्हाला कामी येत नाही, पॉलिटी येत नाही, कारण कायद्याची मर्यादा तिथं संपते आहे, पॉलिटी वर्कमध्ये येत नाही. सो त्या ठिकाणी तुम्हाला इकॉनॉमिक्स कामी येत नाही, मग तुम्हाला कोणता विषय कामी येतो त्या ठिकाणी? सो विषय हाच कामी येतो तुम्हाला, चौथा पेपर. म्हणून चौथ्या पेपरला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता तुम्ही म्हणाल सर अधिकारी प्रामाणिक का बरं वागतील, म्हणजे का बरं अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी प्रामाणिक वागायला पाहिजे. सो आता त्याची वेगवेगळ्या फिलॉसॉफी आहे, समम बोनम वगैरे मी ह्या सगळ्या गोष्टी सांगेल, पण लक्षात ठेवा की एक अंतरात्मा नावाचा एक प्रकार, त्याला कॉन्सायन्स, सत्सद्विवेक बुद्धी झाला म्हटलं त्यालाच कॉन्सायन्स म्हणतात, म्हणजे अंतरात्म्याचा आवाज नावाची एक संकल्पना आहे कॉन्सायन्स. की जेव्हा जर ठीक आहे तुमच्या सिलॅबसमध्ये इथिक्स हा सब्जेक्ट नसला असता, समजा इथिक्स हा सब्जेक्ट तुमच्या सिलॅबसमध्ये नसला असता आणि तुम्हाला आता काय करायचं आहे, अशा द्विधा, म्हणजे याला डायलेमाज म्हणतो, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डायलेमाज म्हणतो आपण त्याला, इथिकल डायलेमाज म्हणतो, त्या डायलेमाजमध्ये तुम्ही सापडले
आणि तुम्ही काय करणार आहे, कुठलं तरी काम त्या ठिकाणी करणार आहे जे त्या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो करप्ट आहे. आणि करप्ट काम करायला तुम्ही गेले त्या ठिकाणी की तुमच्या मनातून एक आवाज 100% येत असतो आवाज. का बरं? कारण एक बेसिक नेचर मानवाचं चांगलं आहे, म्हणजे समम बोनम नावाची संकल्पना आहे, वेस्टर्न फिलॉसॉफीमधली संकल्पना आहे की ह्युमन नेचर इज बेसिकली गुड. ते बेसिकली गुडच आहे. प्रॉब्लेम केव्हा होतो? जेव्हा तुम्ही बॅड बनण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तुमच्या अंतरात्म्यातून एक आवाज येते, कॉन्सायन्स तुम्हाला सांगतो की हे करू नको, हे चुकीचं आहे. प्रत्येकालाच येते, पण खूप जण त्याला रिकग्नायझच करत नाही. म्हणजे तुम्हाला मिस कॉल येतो पण तुम्ही उचलतच नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करता. का? कारण तुम्हाला माहीतच नाही, फोन सायलेंटवर होता तुमचा. तुमचा फोन काय होता त्या ठिकाणी? सायलेंट. तुम्हाला कॉल आला होता की हे जे करणार आहे चुकीचं करतोय तू. कॉल आला होता पण तुम्हाला रिसीव्ह करता आला नाही, कारण फोन सायलेंटवर होता. जेव्हा तुम्ही हा सॉफ्टवेअर तुमच्या मोबाईलमध्ये इथिक्स नावाचं डाउनलोड कराल, तेव्हा तुमचा जोरात रिंगिंग करायला लागेल. म्हणजे फोन म्हणजे सांगायचं काय आहे की हा कॉन्सायन्सचा आवाज जो आलेला आहे तुमच्यामधून, तुम्ही त्या आवाजाला ओळखू शकता आणि चुकीच्या ॲक्टिव्हिटी करण्यापासून तुम्ही परावृत्त होता. एक थेरी आहे, मी म्हटलं आपल्याला हे सगळं शिकायचं, ऐकायला छान वाटते पण पेपरमध्ये पण लिहायचं आहे. मग परत थेरी आहे, सिग्मंड फ्रॉड नावाचा, फ्रॉड नाही आहे ते, फ्रेड आहे त्याचं नाव. हा एक सायकोलॉजिस्ट होता, म्हणजे सायकॅट्रिस्ट म्हणावं, सायकोलॉजिस्ट नाही त्या ठिकाणी, सायकॅट्रिस्ट म्हणावं लागेल त्याला, सायकॅट्रिस्ट होता तो. सो त्यांनी सांगितलेलं आहे की मानवाचे दोन त्यांनी हे सांगितलेले आहे, थिंकिंग पॉईंट ऑफ व्ह्यू. एक म्हणजे इड आय डी, इड पॉईंट ऑफ व्ह्यू, जे माणसाचं स्वार्थी मन असते. ते दाखवताना पिक्चरमध्ये इकडून एक राक्षस आला आहे आणि इकडून एक परी आलेली आहे. परी सांगते चांगलं कर, राक्षस सांगतो नाही 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 याच्यात तुझा फायदा आहे, येतं लक्षामध्ये? सो त्यांनी दोन संकल्पना सांगितल्या. एक असतो आय डी, ज्याला इड म्हणतो आपण, आणि दुसरा असतो सुपर इगो. सुपर इगो म्हणजे तुमचं हे नैतिक मन असते. नैतिक मन सांगते की नाही, भ्रष्टाचार करू नको, हे चुकीचं आहे. आणि इड जे आहे स्वार्थी मन, ते सांगत असते की तुम्ही काय करा त्या ठिकाणी, ही गोष्ट कमिट करून टाका. म्हणजे मी तुम्हाला एक बेस्ट एक्झाम्पल देतो. आता अधिकाऱ्यासाठी तर आपल्याला ते इम्प्लिमेंट म्हणजे ते पाहायचेच आहे एक्झाम्पल त्याचे, पण मी तुम्हाला त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल देतो. इड काय असते आणि सुपर इगो काय असते याचं बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला देतो मी. माझ्याशी रिलेटेड, आता मी माझ्याशीच रिलेटेड तुम्हाला एक्झाम्पल देणार, तुम्ही तुमच्याशी रिलेटेड एक्झाम्पल ते शोधायचे. माझा रूममेट होता, नाव तुम्ही घेणार नाही त्याचं, नाही तर म्हणतो की सागर तुम्हाला बदनाम करायला लागलेला लेक्चरमध्ये. सो माझा रूममेट होता एक पुण्यामध्ये, जेव्हा प्रिपरेशन करत होतो मी तेव्हा, माझी एक फ्रेंड होती. सो तिचा बर्थडे होता, आता ती ASO आहे, सोनाली नाव आहे तिचं. सो आता सोनालीला पण ही बाब कळून जाणार, म्हणजे जे तिला माहिती नव्हती. माझा रूममेट होता, आता मी सोनालीसाठी तिचा बड्डे आहे, आम्हाला तो केक कापायचा होता म्हणून तो केक आणून ठेवला मस्तपैकी, 8-9 मी रूमवर आणून ठेवला. आणि आम्ही अभ्यासाच्या बाबतीत फार डेडिकेटेड होतो. मी काय झालो, केक आणून ठेवला, टाईमपास होऊ नये म्हणून लगेच रीडिंगला चाललं गेलो, अभ्यासासाठी चाललं गेलो. आता मग येत असताना अभ्यासिकेमधून, मग जेव्हा 11:30-11:30 वाजले तेव्हा वापस येतो, तो बड्डे पण सेलिब्रेट करायचा होता, केक कापायला लावायचा होता तिला. म्हटलं चला मग केक आणव आपण रूमवर जाऊन. तिथं गेल्यानंतर माझा जो रूममेट आहे त्याची थोडी नीतिमत्ता ढासळली. आणि तो म्हणतो, आता त्यानं मला असा शब्द वापरला की मी काहीच करू शकत नव्हतं, म्हणजे मला सुचत नव्हतं काय करावं म्हणून. कारण म्हणे आमची बड्डे असतात म्हणे रूममेटचे, तुम्ही एवढे चांगले चांगले केक नाही आणत म्हणे, पोरीसाठी बरे केक आणता म्हणे तुम्ही एवढे चांगले, म्हणजे म्हणे गरीबाला असं तसं तो बोलायला लागला. म्हटलं मग आता म्हणायचं काय, करायचं काय तुला, थांब म्हणे तू, कारण तुम्ही तिकडे एकदा केक नेला तर तुम्ही पोरी पोरं मस्त खाऊन घ्याल म्हणे, आम्ही तसंच राहिलो ना म्हणे, आम्हालाही वाटते ना खावं म्हणून. म्हटलं म्हणायचं काय तुला, थांब म्हणे तू, तुला कळत नाही. त्या पठ्ठ्याने काय केलं तुम्हाला सांगतो बघा. आहे का आपल्याकडं? सो हां, मी तुम्हाला आता माझ्याकडं नाही आहे काही दाखवायला, तर मी ही एक क्लिनरची बॉटल आहे, स्क्रीन क्लिनरची. त्या पठ्ठ्याने काय केलं, बरोबर आज भूक लागलेली होती 12 रात्री त्याला, बरोबर हा केक आहे वरचा आणि बरोबर खालचा एवढा पोर्शन त्यानं बरोबर कापला, वरचा केक अलगद बाजूला ठेवला आणि खालचा जो पूर्ण बेस असतो त्या केकचा, पूर्ण नाही म्हणता येईल एवढा पट्टा जो असतो बेसचा आणि त्याला क्रीम लागलेली असते, बरोबर तेवढा त्याने खाऊन टाकला, बरोबर कापला, म्हणजे पुढच्यालाही कळणार नाही केक आधीच कापला गेलेला आहे म्हणून. आता काय रूममेटला जर बोललो तर आपले भांडण होऊन जातील त्याच्यासोबत विनाकारण, काय खटकून जाईल. आणि माझे रूममेटवर म्हणजे माझ्या रूममेटवर प्रेम होतं, माझं चांगलंच प्रेम होतं, मलाही भांडणं करायचे म्हटलं जाऊ द्या गड्या. आता त्यानं नेमकं काय केलं तर त्यानं जे आहे सो ते इडचा शिकार तो होता, त्याचं स्वार्थी मन त्याला सांगत होतं केक खाऊन टाकतो. आणि त्यानं त्याचं ऐकलं. सकाळ झाली, सकाळ झाल्यानंतर त्याला पश्चाताप, असंच असते खाल्ल्यानंतर माणसाला पश्चाताप होत असतो बरं का, खाताना काय वाटत नाही, खाल्ल्यावर वाटते. म्हणजे हे तुम्ही पाहिलं असाल, दारू पिणारे जे लोक आहे ना,
यार प्यायला नव्हती पाहिजे एवढी दारू, दारू पिणे चुकी, कधी कळते त्याला दारू पिऊन झाल्यानंतर. तसं ह्याला दुसऱ्या दिवशी रिअलायझेशन झालं की यार मी हे चुकीचं केलेलं आहे, हे केलेलं आहे, ते केलेलं आहे, मी जाऊन आता सोनालीला माफी मागणार आहे की बाबा हे आता हे जे सोनालीला माफी मागण्याची इच्छा त्याच्या मनात आली येतं लक्षामध्ये. सो ते त्याचं कोणतं होतं त्या ठिकाणी, सुपर इगो हा जो आहे इथं, सुपर इगोच लिहिलं ना, सुपर इगोच आहे, सुपर इगो होता त्याचा. सुपर इगो म्हणजे काय, त्याचं नैतिक मन होतं. तो त्यानं रात्री जे केलेलं होतं आणि तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये ह्याच गोष्टीला, आणि हेच तुम्हाला इथे, हे सगळ्यांच्या बाबतीत घडतं बरं का, असं नाही आहे ते फक्त त्याच्या बाबतीत घडलं माझ्या रूममेटच्या बाबतीमध्ये, हे प्रत्येकाच्या बाबतीत घडते आहे की कुठेतरी मित्र चिवडा आणतो ना आपण फस्त करून टाकतो, विचारच करत नाही, हे आपलं स्वार्थी मन असते, आपण विचार करत नाही की नाही त्यालाही खायचं असेल, त्याच्या आईनं त्याच्यासाठी दिलं असेल, बिलकुल विचार करत नाही. माझा तर एक रूममेट होता, शेंगदाणे शेंगदाणेच खाऊन टाकायचा तो, बाकीच्यांचा विचारच करायचे की नाही अरे त्यांना पण शेंगदाणे खायचे आहे बाबा, कारण त्याचा इड अतिशय प्रॉमिनंट होता इथं लक्षामध्ये. सो ती एक थेरी आहे इड, आणि दुसरं जे आहे सुपर इगो. पण माणसाला सुपर इगो आपल्याला असतो इथं लक्षामध्ये, आपण ह्या गोष्टी नाही केल्या पाहिजे, ह्या गोष्टी अनैतिक आहे. सो याची जाणीव हा विषय तुम्हाला त्या ठिकाणी करून देतो आहे. सो गाजलेला सायकॅट्रिस्ट होता तो, सो तो म्हणजे सायमन फ्रेड, त्याने ही थेरी मांडलेली होती. तीन ॲस्पेक्ट सांगितले होते त्यांनी इथं बहुतेक असणार पण. सो इड इन्स्टिंक्ट सांगितलेला आहे, इगो पण सांगितलेला आहे, सुपर इगो. आता याच्यात एक शब्द नवीन ॲड झालेला इगो. चला मी त्याचंही एक्झाम्पल तुम्हाला देतो पहा इगोचं. जर तुमच्या आईनं तुम्हाला असं असं भरपूरदा घडते बरं का, प्रशासनात घडते, प्रशासनाचे एक्झाम्पल पण आपण पाहू. पण आजचा उद्देश काय, प्रत्येक टर्म तुम्हाला समजली पाहिजे, तुमच्या तुमच्या डोक्यात ती गेली पाहिजे, म्हणून मी जनरलिस्टिक एक्झाम्पल तुम्हाला देतो आहे. समजा तुम्ही दोन भाऊ आहेत आणि तुमच्या आईनं तुम्हाला काहीतरी दिलं, समजा चकल्या खाण्यासाठी, मला चकल्या आवडतात म्हणून चकल्या घेऊ आपण, चकल्या दिल्या दिवाळीच्या खाण्यासाठी, आणि सांगितलं की तुझ्या भावालाही दे त्यालाही आवडतात. आता तुमच्यापेक्षा चकल्या तुमच्या भावाला जास्त आवडतात, आईनं चार चकल्या दिल्या तुमच्याकडे आणि सांगितलं दोघं दोन दोन तुम्ही काय करा वाटून घ्या. आता त्यानं बरोबर आईनं जसं सांगितलं तसं जर केलं, दोन भावाला दिल्या, दोन स्वतःकडे ठेवून घेतल्या, सो त्याला इगो असे म्हणतात, रियालिटी जे आहे ते तो वागला बरोबर. आता त्यानं जर असा विचार केला की नाही इकडे मलाही आवडतात चकल्या, लहान भावाला आवडतात, त्याला थोडी माहिती आईनं दिल्या चकल्या म्हणून, म्हणून चारही फस्त करून टाकायच्या. सो ही जी आहे त्याला इड प्रवृत्ती म्हणतात. ही कोणती प्रवृत्ती आहे, तुमची इड प्रवृत्ती आहे इथं लक्षात. सॅम्युअल फ्रीडनं सांगितलेली ही तुमची इड प्रवृत्ती आहे, लक्षात घ्या. तुम्ही चारही चकल्या खाऊन घेता. आणि सुपर इगो कशाला म्हणतात, की माझ्यापेक्षा चकल्या माझ्या भावाला आवडतात, मी चारही चकल्या त्याला देऊन टाकणार, आणि याच्यासाठी सॅक्रिफायसेस लागतात, आणि असेच माणसं जीवनात मोठे होतात. मी ते एक्झाम्पल टाकलं म्हणतो ना इथं लक्षामध्ये, कोणाचं टाकलं होतं, आचार्य विनोबा भावेंचा आपल्याला एक धडा होता, देतो तो देव राखतो तो राक्षस. सो आचार्य विनोबा भावेंची जी आई आहे त्यांचे खूप जबरदस्त संस्कार आचार्य विनोबा भावेंवर होते. आचार्य विनोबा भावेच्या घराच्या पाठीमागं परस होता, हे तुम्ही पेपरमध्ये लिहू शकता बरं का, ॲज इट इज. घराच्या मागं परस, परस असतो पहा, आपल्या इकडे एक शब्द असतो परसाकडे जाणे, परसाकडे जाणे म्हणजे, सो आधी परसामध्ये संडास टॉयलेट असायचे, तिकडे परसाकडे जाणे हा शब्द फेमस असतो पहा. परस, त्या परसामध्ये वेगवेगळे झाडं, आता जसं जसं जो एरिया असेल तिथे, इकडे आपल्या इकडे आले सीताफळ जांबाचे झाडं असतात, कोकणात गेले तर फणसाचे आणि आंब्याचे, मग त्यांचे परसात फणसाचे आणि आंब्याचे झाडं होते. आता ते पिकले त्याचा सुंदर वास सुटायला लागला, फणसाचा खूप जबरदस्त वास येतो बरं का. मी कोकणात राहिलेलो आहे रायगडमध्ये, म्हणून मी जवळून अनुभवलेला आहे, पिकलेल्या फणसाचा एकदम जबरदस्त वास येतो पहा. मग आता ते छोटा लहानगा जो विनोबा आहे त्याची विनून म्हणायचे त्याला, सो त्याची इच्छा झाली की आपण ते खाल्लं पाहिजे, म्हणून तो आईकडे हट्ट करतो की मला खायचं आहे इथं लक्षामध्ये. मग आई त्याची ते काय करते, तोडून आणते ते मोठं जॅकफ्रूट, म्हणजेच तुमचं त्या ठिकाणी फणस त्या ठिकाणी तोडून आणते. ते पणस तडकलेलं असते, म्हणजे तडकलेलं म्हणजे चांगलं पिकून तडकलेलं असते, त्यातून मग मस्त मस्त गरं काढायला लागते ती, कोकणामध्ये आहे ते कल्चर. आणि द्रोणी घेते वेगवेगळ्या आणि त्यामध्ये ती ठेवायला लागते. आता विनूला वाटते की बाबा हे आपल्याला आता मिळणार, तेवढ्यात ती म्हणते जा शेजाऱ्याला देऊ नये, जा काय कर शेजाऱ्याला देऊ नये, मग ते शेजाऱ्याला देऊन येतो तो. मग आता आता तरी मला मिळेल, मग म्हणतो नाही ते गावातले हे लोक आहे यांच्या घरात हे वाटून ये, तो वाटून येतो. आल्यावर आईवर चिडतो की यार याच्यावर आपल्या घरचं झाड आहे ना, याच्यावर पहिला हक्क आपला असला पाहिजे. सो मग त्यावेळेस ती सांगते की नाही हे चुकीचं आहे इथं लक्षामध्ये. ही जी प्रवृत्ती आहे की हे सगळं माझं आहे, माझ्या घरात आहे, असते ना ते पैसे, मी कमवलेले पैसे आहे, हे माझे आहे, मला माझ्यावरच खर्च करायचे आहे, ही जी प्रवृत्ती आहे ना, ही जी प्रवृत्ती आहे की माझ्या घरातलं झाड आहे मीच खाल्ले पाहिजे त्याची, ही पाशवी प्रवृत्ती आहे, ही राक्षसी प्रवृत्ती आहे. आणि त्याला तेव्हा ती सांगते की देतो तो देव आणि राखतो तो राक्षस. आणि आपल्याला राक्षस नाही व्हायचं, आपल्याला देव बनायचं, आपण मानव आहे, आपल्याला देव बनायचं आहे. सो त्यामुळं ती जी देण्याची भावना आहे, सो ती ही सुपर इगो.
सो वेस्टर्न संकल्पना आहे त्याला आपण महाराष्ट्रीयन संकल्पनेमध्ये फिटअप केलेला आहे. एक्झाम्पल लक्षात आलं ते मिळून जाईल तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर, मी पुट करणारच आहे सगळे एक्झाम्पल. पण हे तुम्ही पेपरमध्ये ॲज इट इज लिहू शकता. मी रिलेट करून सांगतोय तुम्हाला. सुपर इगोचं बेस्ट एक्झाम्पल होते लहानपणीचे आचार्य विनोबा भावे. पुढे जाऊया आपण. आता आपल्याला सिलॅबसवर एक नजर मारायची आहे. नजर मारण्याच्या आधी ही जी माहिती आहे ही आपण थोडीशी डिटेलमध्ये पाहू, म्हणजे या विषयामध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे. हे माहिती सहसा मुलं वाचत नाही, त्यांना असं वाटतं जाऊ दे ना खाली दिलेला सिलॅबस आहे तेच वाचतो. ह्यात आहे चार पाचच ओळी, पण विद्यार्थी सहसा ह्या चार पाच ओळी वाचत नाही. मला असं वाटतं की नाही, ह्या चार पाच ओळी विद्यार्थ्यांनी वाचल्या पाहिजे. मी वाचून दाखवतो. या अंतर्गत समाविष्ट असलेले म्हणजे नीतीशास्त्र सचोटी आणि अभियोग्यता या अंतर्गत समाविष्ट असलेले प्रमुख विषय म्हणजे नीतीशास्त्र सचोटी योग्यता. या पेपरमध्ये उमेदवाराची सचोटी सांगतो मी काय असते तर इंटिग्रिटी, सार्वजनिक जीवनातील समंजसपणा आणि समाजाची व्यवहार करताना त्याला, हे बघा इथं महत्त्वाचा शब्द आहे. कोणता शब्द आलेला आहे पोरांना इथं महत्त्वाचा? सो इथं शब्द महत्त्वाचा आलेला आहे त्याला. त्याला सामोरे जावे लागणाऱ्या विविध समस्या व संघर्षाबाबतच्या समस्या म्हणजे जे काही डायलेमाज असतात, समस्या म्हणजे डायलेमाज, दृष्टिकोनाशी संबंधित समस्यांबाबत उमेदवाराची वृत्ती आणि दृष्टिकोन, उमेदवाराची दृष्टी, इथं परत शब्द आलेला आहे उमेदवार म्हणजे तुम्ही, दृष्टी तपासण्यासाठी प्रश्नांचा काय असणार आहे समावेश असणार आहे. म्हणजे ते तुम्हाला क्रॉस चेक करणार आहे, म्हणजे उत्तर हे तुम्ही स्वतःच्या अँगलने लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. यावरील प्रश्नांमध्ये पैलू निश्चित करण्यासाठी घटना अभ्यास म्हणजेच काय केस स्टडीज तुम्हाला वेगवेगळे दिल्या जातील की या सर्कमटन्सेसमध्ये तुम्ही, आता तुम्हाला सांगतो ना हे केस स्टडी फार सोपे असतात, काहीच असतात ज्याच्यात खरंच म्हणजे थोडेसे डिप्लोमॅटिक किंवा हेडेक असतात, थोडंसं तुम्हाला जास्त त्याच्यामध्ये आकलन करावं लागतं त्याचं. पण मोस्ट ऑफ द टाईम मी म्हणतो ना एम पी एस सीचा जो पेपर आहे, जर यू पी एस सी 100 असेल तर एम पी एस सी 30च असणार आहे. 30 सागर सरचा शब्द आहे, तुम्ही लक्षात ठेवा. पेपर राहील पुढच्या वर्षी 2023-24, पण हा शब्द लक्षात ठेवा, तो कधीच खाली जात नाही. जेवढं आयोगाचं आकलन आहे अनुभवातून आलेलं त्यावरून मी तुम्हाला सांगतोय. मॅ ते ना रोएगी मैनू याद करके, म्हणजे तुम्हाला माझी आठवण येईल पेपरमध्ये की सागर सर असंच म्हटलं होतं ना, असंच झालेलं आहे. पेपर तुमचा एम पी एस सी जर यू पी एस सीचा 100 असेल, आत्ता 2022 सेट झालेला पेपर जर यू पी एस सीचा 100 असेल तर राज्यसेवेचा पेपर हा 30च असणार आहे, लक्षात घ्या. एकदम सोपे सोपे मी सांगतो ना, आजचं लेक्चर जे आहे आपलं पूर्ण आजचं, किंवा जर आपल्याला आणखी एखादं लेक्चर लागलं पुढचं, तर हे दोन लेक्चर मिळूनच तुम्ही त्या पेपरमधले किमान 4 प्रश्न आरामात निपटवू शकता. हे दोनच लेक्चरमध्ये एवढे सोपे सोपे प्रश्न येतील तुम्हाला पेपरमध्ये. केस स्टडीज पण एकदम सोप्या सोप्या असणार आहेत. म्हणजे सो ह्या ज्या वेगवेगळ्या केस स्टडीज असतात की या सर्कमटन्सेसमध्ये तुम्ही काय कराल, सो मग तुम्ही काय कराल, तर तुम्हाला इथं असं बसणारा प्रत्येक विद्यार्थी आहे तो केस स्टडी सोडवतो, म्हणजे सोडवतोच. आणि केस स्टडीला मार्क पण खूप असतात, मार्क्स जे आहे केस स्टडीला हे प्रचंड असतात. सो त्याच्यामुळे आणि ह्या पेपरमधला जर हा 250 पेपर आहे तर 125 मार्काचे केस स्टडीज आहेत, 125 मार्काचे केस स्टडीज आहे. आणि त्यातले काही केस स्टडी खूप इझिली सॉल्व करू शकता. बाई साहजिक आहे, तुमचा मित्र आहे तो हुंडा म्हणजे त्या ठिकाणी त्याचं लग्न होणार आहे, त्याला मनासारखी मुलगी मिळाली, हे मिळालं ते मिळालं, पण तो त्याचं असं म्हणणं आहे त्या ठिकाणी त्यांना बायकोकडून हुंडा घेतला पाहिजे. तिचा बाप खूप श्रीमंत आहे, मुलीचा बाप जो आहे तो खूप श्रीमंत आहे, आणि तो त्याला असं वाटतं की बाबा नाही हुंडा घेतला पाहिजे. आता तुम्हाला त्याला सल्ला द्यायचा आहे घेतला पाहिजे की नाही, आता तुम्ही काय सल्ला द्याल? सो तुम्ही हाच सल्ला द्याल ना, नाही का बाबा हुंडा. पण आता याच्यात महत्त्वाचं काय असते की तुम्ही सिलॅबसमधले जे आता आपण मी तुम्हाला कीवर्ड त्या ठिकाणी नोटिफाय करून देणार आहे, हे कीवर्ड जास्तीत जास्त किती वापरता. तुम्हाला स्वतःच्या भाषेत नाही लिहायचं आहे उत्तर, तुम्हाला आयोगाने जो सिलॅबस दिलेला आहे त्या सिलॅबसच्या भाषेत फक्त लिहाय, हे का शिकायचं आहे? सो लिहिणार तुम्ही मनानेच आहे, पण त्यात हे शब्द आले पाहिजे. जसं इंटिग्रिटी सचोटी हा शब्द आत्ता आला होता, नैतिकता हा शब्द आलेला आहे, अभियोग्यता हा शब्द आलेला आहे, दृष्टिकोन किंवा अभिवृत्ती म्हणू शकतो आपण. सो हे स्टँडर्ड वर्ड त्याच्यात आले पाहिजेत, तेव्हा तुम्हाला परीक्षेत जास्त मार्क मिळतात. तुम्ही स्वतःच्या मनाने मग मी असा सल्ला देईल आणि जाऊ दे रे बाबून असं नाही तसं नाही, सो अशी विदर्भीयन भाषा अशा भाषेत नाही लिहू शकत तुम्ही उत्तर, त्याला प्रॉपर तुम्हाला या सिलॅबसच्या भाषेमध्ये सांगावं लागणार आहे. म्हणून सिलॅबसमधले हे जे कोडवर्ड आहे ते आपण काय करणार आहे, डिकोड करणार आहे. आता याच्यामध्ये पूर्ण सिलॅबसमध्ये तुम्हाला 8 टॉपिक दिलेले आहे, इकडं मराठीत आहे, माईट बी अक्षर लहान असल्यामुळे तुम्हाला दिसत नसणार, काळजी करू नका. मी तुम्हाला हे नोट करून देतो, म्हणजे मी लिहिलेले आहेत तिकडं बोर्डवरती, ते मी तुम्हाला दाखवतो, पण इथे एकदा नोट करून घेऊ. पहा, पहिलाच टॉपिक आहे ज्याच्यात नीतीशास्त्र हा शब्द आलेला आहे इथं लक्षामध्ये. सो त्यामुळे आपण नीतीशास्त्र आणि नीतिमत्ता हा एक शब्द आलेला आहे. नीतीशास्त्र वेगळं, नीतिमत्ता वेगळी, एथिक्स वेगळं, मॉरॅलिटी वेगळी. सो ह्याबद्दल आपल्याला हा आपला पहिला पॉईंट असणार आहे आजच्या डिस्कशनचा. सो तो म्हणजे नीतीशास्त्र आणि नीतिमत्ता, इथं लक्षात. त्यानंतर अभिवृत्ती हा शब्द आलेला आहे इथं लक्षात. सो ॲप्टिट्यूड, अभिवृत्ती, सॉरी आपण म्हणू शकतो त्याला
ॲटिट्यूड, अभिवृत्ती म्हणजे ॲटिट्यूड हा शब्द आलेला आहे. सो हा दुसरा महत्त्वाचा शब्द आहे जो आपल्याला डिस्कस करायचा आहे. आता ॲटिट्यूड आलेला आहे तर ॲप्टिट्यूड पण शब्द आहे, अभियोग्यता पण शब्द आहे, तो तुमच्या सिलॅबसमध्येच आलेला आहे. सो त्यामुळं आपल्याला तो पण एक शब्द डिस्कस करायचा आहे. मग आपला हा महत्त्वाचा तिसऱ्या नंबरचा शब्द असणार आहे अभियोग्यता, अभिवृत्ती आणि अभियोग्यता. सो हाही आपल्याला डिस्कस करायचा आहे. पुढे जाऊया. आलेला आहे तर खालच्या ह्याच्यात आलेला आहे तो तिसऱ्या नंबरचा शब्द, म्हणजे इथं तीन लिहायची गरज नाही, मी इथं तीन लिहितो. सो तिसरा जो पॉईंट आहे तुमच्या सिलॅबसमधला, त्यातला तिसरा महत्त्वाचा शब्द अभियोग्यता आहे. दुसऱ्या पॉईंटमध्ये अभिवृत्ती आहे, सगळं आज शिकायचं आहे आपल्याला. नीतीशास्त्र आणि नीतिमत्ता आहे. त्यानंतर भावनिक बुद्ध्यांक हा शब्द आलेला आहे, हाही महत्त्वाचा आहे. चौथ्या नंबरचा महत्त्वाचा शब्द आहे भावनिक बुद्ध्यांक. याला आपण इमोशनल इंटेलिजन्स म्हणतो. हा इमोशनल इंटेलिजन्स काय असतो हे पण आपल्याला शिकायचं आहे. त्यानंतर तुमच्या सिलेबसमधला पाचवा पॉईंट आहे, सो भारत आणि जगातील नैतिक विचारवंत. आता जे आपण पाहिले भारत आणि जगातील नैतिक विचारवंत, सो आता जसं मी मगाशी तुम्हाला सॅम्युअल फ्रॉडचं एक्झाम्पल दिलं, सो त्यानंतर सॉक्रेट्स अरिस्टॉटलचं दिलं, पुढेही काही फिलॉसॉफर तुम्हाला सांगणार आहे. सो हेच फिलॉसॉफर आपल्याला याच्यात डिस्कस करायचे आहे. सो हे आजच्या लेक्चरमध्ये प्रत्येक गोष्ट बोलताना मी फिलॉसॉफरचा दाखला देऊनच बोलणार आहे, आणि तुम्ही पेपरमध्ये पण तसंच लिहा, तुम्हाला चांगले मार्क मिळतील. मराठीतच असणार आहे सगळं, मी मराठीतच सांगतो तुम्हाला हे सगळं. त्यानंतर इथं पुढे दिलेलं आहे मूल्य हा शब्द आलेला आहे, याला एक अनन्यसाधारण, हा पाचवा पॉईंट आहे. नैतिक विचारवंत हा पाचवा पॉईंट आहे तुमचा. त्यानंतर मूल्य, सर्वात जास्त प्रश्न विचारले जे जातात ते मूल्यावरती जातात, हा तुमचा सहावा पॉईंट आहे. मूल्य म्हणजे सहावा पॉईंट आहे. सातवा पॉईंट आहे सभ्यता. सभ्यता म्हणजे प्रोबिटी म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, हा एक शब्द आलेला आहे. सो प्रोबिटी शिकत असताना आपल्याला सचोटी काय असते, तीन शब्द आहे, प्रामाणिकपणा ज्याला ऑनेस्टी म्हणतो आपण, याच लिहितो मी इथं. त्यानंतर सचोटी म्हणजे इंग्लिशमध्ये इंटिग्रिटी, आणि प्रोबिटी, ह्या तिघांचे अर्थ सारखेच होतात बरं का. प्रोबिटी म्हणजे इथं सभ्यता हा शब्द आलेला आहे त्याच्यासाठी, सभ्यता हा शब्द आलेला आहे. सो ऑनेस्टी, इंटिग्रिटी, त्याच्यानंतर प्रोबिटी, ह्या तिन्ही शब्दाचे अर्थ सारखेच होतात. पण कधी लक्षात ठेवा, डायकोमटोमीचा एक रूल आहे, एखाद्या गोष्टीसाठी एखादा नवीन शब्द जेव्हा बनतो समजून चालायचं की त्या शब्दाला काहीतरी वेगळं सांगायचं आहे पहिले असणाऱ्या शब्दापेक्षा. येतं लक्षामध्ये? पहिले असणाऱ्या शब्दापेक्षा आपल्याला वाटते यार हे काय आहे, ऑनेस्टी, इंटिग्रिटी, प्रोबिटी, तिघांचे अर्थ प्रामाणिकपणाच आहे. पण अरे ह्या प्रामाणिकपणेसाठी तीन वेगवेगळे शब्द बनलेले आहे. सो प्रामाणिकपणामध्ये असणारी प्रामाणिकपणा, सचोटीमध्ये असणारी प्रामाणिकपणा, सभ्यतेमध्ये असणारी प्रामाणिकपणा, ह्या तीनही प्रामाणिकपणा वेगवेगळ्या आहे. मग आपण परीक्षेत कोणता प्रामाणिकपणा लिहिला पाहिजे हेच आपल्याला पाहायचं आहे. पुढे जाऊया आपण. सो सर्वात शेवटचा आहे केस स्टडीजवाला पोर्शन, आठवा पोर्शन आहे त्या ठिकाणी केस स्टडीजवाला. तर आपण काय करू, डिस्कस करायला सुरुवात करू. हा इंटरेस्टिंग पोर्शन आहे केस स्टडीजवाला. सो मी नेहमी ते एक्झाम्पल त्या ठिकाणी देतो. सो ते पण तुम्हाला पण द्यायचं आहे. ऑफलाईन सेमिनारमध्ये पण मी हे दिलं होतं एक्झाम्पल. सो मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, इथिकल डायलेमाज काय असतात आणि कशा पद्धतीनं तुम्हाला केस स्टडीज विचारल्या जातात. आयोगाचे पण पाहणार आहोत आपण, पण मी तुम्हाला एक माझ्या साईडने एक केस स्टडी देतो. सो एक जबरदस्त केस स्टडी आहे. सो तो म्हणजे काय, सो हा इतिहासामध्ये याला लाईफ बोट इन्सिडन्स असं म्हटलं जाते. इतिहासामध्ये याला लाईफ बोट इन्सिडन्स असं त्या ठिकाणी म्हटलं जाते. सो हा एक केस स्टडी आहे, तो आपल्याला डिस्कस करायचा आहे. सो ही खूप जुनी गोष्ट आहे. तिथं इयर 1882 तितक्यातली, 82-83 मला एक्झॅक्टली आठवत नाही. सो कंटेक्स लक्षात घ्या, बाकी ते इयर पाठ नाही करायचं आहे तुम्हाला, याच्या असं पेपरमध्ये लिहायचं नाही. हा केस स्टडी आहे हे तर लक्षात. आणि तुम्हाला विचार करायचा आहे, कारण हे मी तर सांगणारच माझ्या साईडनं. सो शिक्षक आहे, ह्या गोष्टी सांगणारच तुम्हाला मी, पण तुमच्याही साईडनं तुम्ही ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट होण्याचा प्रयत्न करा. आता याच्यात काय, एक केस स्टडी असा आहे की ॲप्टन नावाचं एक बंदर असते इंग्लंडमध्ये. बंदर म्हणजे पोर्ट. त्या पोर्टवरून 1882-83 एक जहाज निघते ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी. सो जॉग्राफीचा अभ्यास असेल तर तुम्हाला अटलांटिक ओशन माहिती असेल. सो त्या अटलांटिक ओशनमधून ते निघते ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी. आणि त्यामध्ये ती मोठी बोट असते, जशी ही होती ना आपली टायटॅनिक वगैरे वगैरे, तशी मोठी बोट असते. ती बोट निघते आणि केपटाऊन जे आहे आफ्रिकेचा एकदम दक्षिण टोक, ज्याला आपण केपटाऊन नाही म्हणा, सॉरी, केप ऑफ गुड होप म्हणतात त्याला. ती बोट जेव्हा केप ऑफ गुड होप जवळ यायला लागते, तेव्हा ती एका मोठ्या वादळाच्या झपेटमध्ये सापडते. तुम्ही इथं पाहू शकता, ती एका मोठ्या वादळामध्ये त्या ठिकाणी ती बोट सापडते आणि त्या बोट पूर्ण तहसमहस होऊन जाते. म्हणजे पूर्ण त्या बोटचं काय होऊन जाते विद्यार्थी मित्रांनो, डिस्ट्रक्शन होऊन जाते. आता डिस्ट्रक्शन झाल्यानंतर त्यातले काही असे प्रवासी असतात जे स्वतःचं प्राण वाचवण्यामध्ये सक्सेसफुल होतात.
ते काय करतात, तहेस महेस होणाऱ्या बोटीमधून ते बाहेर पडतात. त्यात जहाजाचा कॅप्टन पण असतो, तोही त्याच्यातून बाहेर पडतो. लाईफ बोट असतात. लाईफ बोट म्हणजे काय, मोठ्या बोटच्या बाजूला छोट्या छोट्या बोट लागल्या असतात. म्हणजे मेन बोटला जर काही झालं तर तुम्ही त्या छोट्या बोटमध्ये उतरून त्या ठिकाणी स्वतःचे जीव वाचवू शकता. त्याला लाईफ बोट असं म्हटलं जाते. मग त्या जहाजातले चौघजण त्या लाईफ बोटवर चढतात. जहाज त्या ठिकाणी पाण्यामध्ये बुडून जाते किंवा विध्वंस होऊन जातो. आता तुम्ही समुद्राच्या मधोमध आहात. त्यामध्ये चार लोकं असतात. ड्युडली अँड स्टेफन्स केस म्हणून ते इतिहासामध्ये फेमस आहे केस स्टडी. हा ड्युडली, स्टेफन्स, ब्रुक आणि पार्कर असे चार लोक त्या जहाजावर, त्या लाईफ बोटमध्ये आहे सॉरी, आणि ते लाईफ बोटमध्ये त्या ठिकाणी आता वाट पाहतात की आपल्याला मदत येईल एखादी वगैरे वगैरे. सो तिथून तर कुठं पुढं जाता येत नाही. फक्त वाट पाहण्याशिवाय काही त्या ठिकाणी पर्याय नसतो. एक दिवस उलटतो, दोन दिवस उलटतात, तीन दिवस उलटतात, पाच दिवस उलटतात, सात दिवस उलटतात, दहा दिवस उलटतात, पंधरा दिवस उलटतात, कोणीच मदतीला येत नाही. सो ते खूप प्रयत्न करतात स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी, पण सतत काही न मिळाल्यामुळं तुम्हाला माहीत असेल समुद्राचं पाणी पिता येत नाही, खारं असते, पिलं तर उलट्या होतात. सो पाणी तर पिता येत नाही. सो स्कॅरेसिटी आहे. सो समुद्रामधून असं काही खायला पण मिळत नाही आहे. त्यामुळं ते अतिशय वीक होऊन आजारी पडायला लागतात. म्हणजे त्यांची बॉडी वीक व्हायला लागते. आता ह्या चौघांमध्ये एक जण असतो पहा, जो ह्याच्यात सर्वात गरीब असतो. सो त्याचं नाव असते पार्कर. आता तो काय डेक बॉय असतो. डेक बॉय म्हणजे साफसफाई करणारा जहाजामध्ये, आणि वयाने हा फार कमी असतो. त्यामुळं त्याच्यामध्ये जरा जास्तच वीकनेस त्या ठिकाणी येतो आणि तो खूप जास्त आजारी पडतो. आता जवळपास 19वा दिवस असतो. सो 19व्या दिवशी याच्यामध्ये एकाच्या मनात अशी भावना येते की जर हा आजारी पडतो आहे, ह्याची परिस्थिती अतिशय खराब आहे पार्करची, असाही हा काय होणार आहे त्या ठिकाणी, मरणारच आहे. आता काही वेळानंतर, काही तासानंतर, एखाद्या दोन दिवसामध्ये हा पार्कर तसाही काय होणार आहे त्या ठिकाणी, मरणारच आहे. म्हणून ते तिघंजण, हा बेशुद्ध पडलेला असतो म्हणजे भानावर नसतो हा, येतं लक्षात, विकनेसमुळं. हे तिघंजण एकमेकासोबत डिस्कस करतात की यार आपण आता जर जगायचं म्हटलं तर हाही मरणार आहे ना आपणही मरणार आहे, सगळेच मरणार आहे. त्यात जर आपण मधला मार्ग काढला तर, मधला मार्ग म्हणजे काय काढायचा, तर हा जो आहे पार्कर, जो जसाही मरणार आहे, सो त्याला मारून आपण खाल्लं पाहिजे. म्हणजे आपले तरी त्या ठिकाणी प्राण वाचल, सर्वायवल. सो म्हणून ते काय करतात, नेसेसिटी आणि सर्वायवल म्हणून ते त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी, म्हणजे ते म्हणतात उद्यापर्यंत पाहू आपण मदत मिळते का आपल्याला, जर नाही मिळाली तर सकाळी आपण ह्याचं काम करून टाकू. मग ठरते सकाळपर्यंत कुठलीच मदत मिळत नाही त्यांना. मग ते ठरवतात, त्यातला एक जण देवाची प्रार्थना वगैरे करतो, त्याच्याकडे एक चाकू असतो आणि तो तसाही बेशुद्ध पडलेला असतो पार्कर. रपकन त्याच्या गळ्यात घालतो चाकू. गळ्यात घातल्यानंतर त्याच्या गळ्यातून रक्त यायला लागते बाहेर. हा जो आहे पार्कर हा एकदम आजारी पडलेला आहे. सो त्याच्या गळ्यातून रपकन रक्त यायला लागते आणि हे रक्त ते लोक जमा करतात. त्याचे जे डेडिकेट बॉडी पार्ट्स आहेत, लिव्हर असू द्या, लंग्स असू द्या, तो बघा फाडून काढतो आहे त्याच्यामध्ये, आणि ते खायला लागतात. 19व्या दिवशी ते त्याला ठार करतात. येते लक्षात, जो डेक बॉय असतो पार्कर याला मारून टाकतात. आणि त्याला खाल्ल्यानंतर तिथून एक दोन दिवसातच पुढं त्यांना एक जर्मन जहाज तिथून जात असते, त्यांना हे दिसतात. ते ऑब्झर्व करतात की त्या जहाजावर तिघंजण आहे आणि त्यांची मेंटॅलिटी पूर्ण खराब झालेली आहे. मग ते येतात इंग्लंडमध्ये, त्यांचं जंगी स्वागत होते. मग ते त्या इन्सिडेंट्सबद्दल सांगतात की आम्ही असं असं केलेलं आहे. मग त्यांच्यावर केस फाईल होते इंग्लंडमध्ये गेल्यानंतर. आता सगळे लोक ह्यांच्याबद्दल प्रचंड सिम्पॅथॅटिक असतात की यार यांनी जे काही केलं. मग ते कोर्टासमोर पण हजर होतात. ती केस कोर्टात जाते. तिथले जज लोक जे असतात ते पण हवाल दिल होतात. ज्युरी त्या कालखंडात संकल्पना असायची, लोक मिळून डिसाईड करायचे. सो मग ते सगळेजण जज जे आहे ते कन्फ्यूज असतात. काही लोक म्हणतात हा मर्डर आहे, काही लोकांचं म्हणणं नाही आहे, नेसेसिटी आहे वगैरे वगैरे. म्हणून हे जी केस आहे ते राणीच्या बेंचकडे त्या ठिकाणी हँडओव्हर केलं जाते किंवा तुम्ही डिसाईड करा, कारण आम्ही कमी पडतो आहे त्याच्यामध्ये. आणि त्यांची जेव्हा केस चालू असते कोर्टामध्ये, तर कोर्टाने कोणता निर्णय द्यायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला जज बनायचं आहे थोड्या वेळासाठी आणि का बरं, याचा तुम्हाला काय करायचा आहे विचार. मी एक काही सेकंदासाठी बाजूला सरकतो आणि तुम्ही व्हिडिओ स्टॉप करू शकता आणि विचार करू शकता, मग मी उत्तर सांगतो तुम्हाला की या केसचा निकाल काय लागला, काय वाटते तुम्हाला. सो त्यांना पनिशमेंट व्हायला पाहिजे त्यांनी मर्डर केला, की त्यांना बाइज्जत बरी करायला पाहिजे. त्यांचा वकील म्हणत असतो की नाही, त्यांची काय होती त्या ठिकाणी, ही नेसेसिटी होती. सो त्यांनी जे काही केलेलं आहे, सो ते काही स्वखुशीनं नाही केलेलं आहे, त्यांची नेसेसिटी होती, गरज होती, म्हणून त्यांनी ते केलं. सो त्यानं जर त्यांना मारलं नसतं कदाचित, तर ते चौघही जणं मेले असते. त्या एकट्या पार्करला मारल्यामुळं बाकीचे तिघंजण जगलेले आहेत, येतं लक्षामध्ये. सो सर्व्हायवलसाठी त्यांनी हे सगळं केलेलं आहे. मग अशा वेळेस जजनी कोणता निर्णय द्यायला पाहिजे. सो जज ह्या केसच्या बाबतीत निर्णय देतात
की हे जे तिघंजण आलेले आहे हे तिघही जण दोषी आहे आणि त्यांच्यावर मर्डरचे चार्जेस लागतात आणि त्यांना पनिशमेंट होते. आता तुम्ही म्हणणार सर कस काय घड्या, त्यांनी थोडी ना क्राईम केलेला आहे. तर लक्षात ठेवा की कुठलीही हत्या, काही एक्सेप्शन जर सोडले, समजा सीमेवर आहे किंवा एखादा पोलीस एखाद्या गुंडाला कंठस्नान घालतो आहे किंवा दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्या चाललं, असे काही एक्सेप्शन जर सोडले तर बाकी कुठल्याही परिस्थितीमध्ये मर्डर जस्टिफाय होऊ शकत नाही. आता सैनिक जे मारतात तोही मर्डरच आहे, जज साहेब फाशी देतात तोही मर्डरच आहे. माणसाला मारतायतच ना तुम्ही फाशी देऊन, पण तो समाजहितासाठी असतो. काही गुन्हेगार असतात त्यांचं जगणं समाजासाठी घातक असते, पण ह्यांनी कोणत्या समाजासाठी हे केलेलं आहे? ह्यांनी तर स्वतःला वाचवण्यासाठी त्याचा प्राण घेतलेला आहे ना. नेसेसिटी हा गोड शब्द वापरून तुम्ही मर्डर जस्टिफाय करू शकताय का? आणि आणखी एक लय मोठा क्राईम केला त्यांनी, तो म्हणजे कॅनिबलिझम. कॅनिबलिझम म्हणजे काय? सो मानवाचं मांस भक्षण करणे हा तर लय मोठा क्राईम आहे. येतं लक्षामध्ये? सो त्याला म्हणजे प्राण्यांमध्येच गणना करावी लागेल. म्हणजे तुमच्यावर कितीही क्रिटिकल सर्कमटन्सेस आले तर तुम्ही मर्डर जस्टिफाय करू शकत नाही. म्हणजे मी तुम्हाला एक्स्ट्रीम लेवलला जाऊन सांगितलं की ह्याही केसमध्ये मर्डर जस्टिफाय होऊ शकत नाही. म्हणजे उद्या जर एखादा तुम्हाला केस स्टडी आला याच्याशी रिलेटेड, आलेलाच आहे, तो विचारलेलाच आहे, आता पण आपण त्याच्यावर वेळ नाही घालू. सो तुम्ही तो वाचून घ्या, मी टेलिग्राम चॅनलवर टाकतो हे सगळं. सो हा त्याच्याशीच मोर ऑर लेस रिलेटेड आहे. याच्यामध्ये देखील तसच्या तसं नाही घडत आहे, थोडीशी वेगळी केस स्टडी आहे. पण मला सांगायचं काय की कुठल्याही माणसाचा जर जीव जात असेल एखाद्या सर्कमटन्सेसमध्ये, कुठलाही असू द्या, याच्यामध्ये केमिकलमुळं जीव जाणार आहे माणसांचा, सो तो तुम्ही जस्टिफाय करू शकत नाही. कोणतंच गोड कारण देऊ शकत नाही. याच्यामध्ये एक इंजिनियर आहे, मुलगी एक इंजिनियर आहे, आणि ती ज्या केमिकल कंपनीत काम करते त्या केमिकल म्हणजे तिच्यावर तिचं कुटुंब अवलंबून आहे, ती त्या नोकरीवर, आणि त्या कंपनीतले जे इफ्लुएंट बाहेर टाकल्या जातो आहे किंवा त्या कंपनीमधून जे बाहेर पडतंय केमिकल्स, त्यामुळं सो तिथल्या लोकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो आहे. सो याही केसमध्ये आपण त्या मुलींना हाच सल्ला दिला पाहिजे की तू त्याची तक्रार कर बाबा. का? कारण त्याच्यामध्ये लोकांचा जीव जाणार आहे. मग त्याला वेगवेगळ्या अँगलनी तुम्ही सल्ला देऊ शकता, पण तुमचा कोर्स ऑफ ॲक्शन हा नाही असला पाहिजे की नाही गड्या माझ्यावर माझं कुटुंब डिपेंड आहे, मी जर सांगितलं मला नोकरीवर काढू, इथं सरळ लिहिलेलं आहे, तुम्ही जर कंप्लेंट केली तर नोकरी जाणार तुमची. मग तुम्ही नोकरी प्यारी आहे की लोक प्यारे आहे? तर लोक प्यारे आहे, त्यांचा जीव महत्त्वाचा आहे. येतं लक्षात? सो सर्वायवल प्रिसिड इसेन्स. कुठल्याही ह्याच्यापेक्षा, फिलॉसॉफीपेक्षा एखाद्या माणसाचं जगणं फार महत्त्वाचं असते. जगला तर फिलॉसॉफी आहे ना, मेला तर कसली फिलॉसॉफी म्हणजे. सो त्यामुळं तुम्हाला ते वेगवेगळ्या अँगलनी पटून तिला सांगायचं आहे, मैत्रिणीला, की तू कंप्लेंट कर, कारण त्यामुळं लोकांचे जीव जाणार आहे तू जर कंप्लेंट नाही केली तर. सो नोकरीपेक्षा त्यांचे जीव बरे आहे. आणि हां, कधी पण सांगताना जे लॉसेस होतात ते कसे भरून काढता येईल, आणि म्हणजे आता हिची नोकरी जाणार आहे ना, ते कशी भरून काढता येईल तुला, ते पण सांगायचं तिला. आणि दुसरी गोष्ट, तू काय काय करू शकते कंपनीच्या विरुद्ध, कशा पद्धतीनं करू शकते जेणेकरून कमीत कमी विध्वंस झाला पाहिजे. येतं लक्षात? सो दोन्ही अँगलने तुम्हाला उत्तरं लिहायचे. सो पाहू आपण, आपल्याला भरपूर मोमेंट्स त्याच्यामध्ये येणारच आहे. सो डिस्कशनचे हा एक सिलॅबस आहे त्याच्यामध्ये, हा तुमचा पूर्ण सिलॅबस आहे, हा एक थोडासा मोठ्या याच्यात दिलेला आहे मी. चला आता आपण काय करूया, हे जसं अशी केस स्टडीज असतात त्याच्यामध्ये वेगवेगळे, ज्याच्यात तुम्हाला लिखाण करायचं असते, स्वतःच काही सर्कमटन्सेस क्रिएट करायचे असतात, स्वतःच इनपुट द्यायचं असते, स्वतःच लिहायचं असते, पण ते इनपुट तुमच्या क्वेश्चनला धरून, नाही तर क्वेश्चन विचारला वेगळा आणि तुम्ही देताय दुसराच सल्ला दिला. तुम्हाला विचारलं बाबा इफ्लुएंट बाहेर पडते आणि तुम्ही सल्ला देतायत बाबा नाही नाही हुंडा नाही गे, अरे काय संबंध आहे हुंड्याचा, इथं प्रश्नच येत नाही ना. सो ती केस स्टडी वेगळी, ही केस स्टडी वेगळी. सो तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड जनरेट करावं लागणार स्वतःहून सर्कमटन्सेस, आणि त्या सर्कमटन्सेस नुसार ते पुट करत जावं लागणार डेटा. ते मी सांगेल तुम्हाला समजावून, जसं जसं आपण पुढे जाऊया तसं तसं त्याच्याबद्दल डिस्कस करूया. चला आता आपल्याला जे सिलॅबसमध्ये देण्यात आलेले शब्द आहे, सो त्या शब्दाबद्दल आपल्याला माहिती पाहायला सुरुवात करायची. सर्वात पहिल्यांदा आपण ह्या शब्दाबद्दल माहिती पाहायला सुरुवात करूया, इथिक्स आणि मॉरॅलिटी. त्यानंतर आपण ॲटिट्यूड, ॲप्टिट्यूड काय असतात, व्हॅल्यूज काय असतात, ऑनेस्टी, इंटिग्रिटी, प्रोबिटी काय असते, त्यानंतर इमोशनल इंटेलिजन्स काय असते. आता सिलॅबसमधले हे जे आहे केस स्टडीज, हे तर मी तुमच्याशी बोललो कशा पद्धतीचे असतात वगैरे वगैरे. त्याच्यानंतर जो मॉरल फिलॉसॉफर हा जो सब्जेक्ट आहे वेस्टर्न आणि इंडियन, सो ते मी हेच कंटेक्स्ट देत असताना तुम्हाला थोडं थोडं सांगणार आहे की फिलॉसॉफर्स कसे असतात. मग राहिले तुमचे पॉईंट, म्हणजे 8 पैकी 2 इथं झाले. सो 6 कोणकोणते मुद्दे आहेत, हे जे 6 आहेत, हे 5 आहेत इथं लिहिलेले, आणि हा एक मुद्दा आहे इमोशनल इंटेलिजन्स जो मी पुढे लिहिलेला आहे. सो तो आपण एक वन बाय वन चर्चा करणार आहे. चॅलेंजिंग टास्क माझ्यासाठी परत एकदा सांगतो की कमी वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त कंटेंट त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. सो आपण बेसिक माहिती पाहूया की नीतीशास्त्र म्हणजे नेमकं काय असते, नीतीशास्त्रामध्ये आणि नैतिकतेमध्ये त्या ठिकाणी बेसिक डिफरन्स काय आहे.
बोलत असताना फिलॉसॉफरला बोलून मी तुम्हाला हे सगळं सांगणार आहे. एक मिनिट. चला सर्वात पहिले आपण इथिक्स म्हणजेच नीतीशास्त्र काय असते याच्याबद्दल डिस्कशन घेऊ. बघा हे ह्रस्व आणि दीर्घ माझ्याकडून नेहमीच चुकतात, मग मी पाठच केले हे असं आहे नीतीशास्त्र. चुकलं तरी मला तुम्ही थोडं गाईड कराल बरं का, म्हणजे समजून घ्याल. नीतीशास्त्र, नीतीशास्त्र कशाला म्हणायचं किंवा नीतीशास्त्र काय असते बघा सुरुवात आहे बरं का. म्हणजे आता इथून पुढं तुम्ही व्यवस्थित त्याला एक जबरदस्त लक्ष द्या, ऐका मी काय सांगतोय ते, आणि पॉसिबल झालं तर नोट्स पण पॅरलली बनवायला सुरुवात करा. तुम्ही मटेरियल येईल मार्केटमध्ये तेव्हा येईल, पण हे जे एकदम लेमॅन लँग्वेजमध्ये आपण समजावून घेतो हे महत्त्वाचं आहे. नीतीशास्त्र किंवा इथिक्स म्हणजे नेमकं काय असते तर आता एकदम बेसिकपासून सुरुवात करूया. समाजात आपण वेगवेगळ्या ॲक्शन्स घेत असतो, म्हणजे आपण वेगवेगळे कार्य करत असतो, वेगवेगळ्या गोष्टी आपण कमिट करत असतो. सो तेव्हा भरपूरदा आपल्याला काय करावं लागते, ज्या गोष्टी आहेत आपल्या समाजामध्ये आपल्या आजूबाजूला, सो त्यामध्ये आपल्याला योग्य की अयोग्य गोष्टी योग्य आहे की अयोग्य आहे हे आपल्याला निवडावं लागते. इथं लक्षामध्ये एखादी गोष्ट योग्य आहे की अयोग्य आहे हे निवडावं लागतं. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही एम पी एस सी करताय, तुम्ही एक्झाम देताय, परीक्षा पास होणार आहे, ही तुम्ही एक गोष्ट कमिट करताय, मग ही योग्य आहे की अयोग्य आहे? योग्य आहे. पण तेच जर तुम्ही जगण्यासाठी एखाद्या माणसाचा खून करताय तर ती काय आहे त्या ठिकाणी गोष्ट? अयोग्य आहे. बरं ठीक आहे, तुम्हाला अयोग्य आणि योग्य याच्यामध्ये तुम्हाला निर्णय का बरं घ्यायचा असतो याच्यामध्ये आता आपण एकदम बेसिकपासून सुरुवात करूया. तर लक्षात ठेवा, समाजातला प्रत्येक माणसाच्या जीवनाचं ध्येय काय आहे, व्यक्तीच्या जीवनाचं ध्येय काय. आता वेगवेगळे धर्म वेगवेगळ्या गोष्टी सांगतात की हिंदू धर्मानुसार किंवा बुद्धिस्ट धर्मानुसार मोक्ष म्हणू शकतो आपण किंवा महापरिनिर्वाण म्हणतो आपण जे गौतम बुद्धांचं झालं होतं. बुद्धिझममध्ये त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे महापरिनिर्वाहन. इथं लक्षामध्ये सो ह्या जीवनाच्या चक्रातून मुक्त होणे. हिंदू धर्मामध्ये ज्या चार गोष्टी सांगण्यात आलेल्या अर्थ, काम, धर्म, मोक्ष. सो जीवनाचं अल्टिमेटम काय आहे तर सांगितलेलं आहे मोक्ष आहे. तुम्हाला मोक्ष मिळवायचा आहे, मग मोक्ष मिळवण्याचे वेगवेगळे मार्ग असतात. सो हे तर आहेच, परंतु वेस्टर्न फिलॉसॉफीनुसार जे प्रॅक्टिकॅलिटीमध्ये आहे मोक्ष, म्हणजे आता मग ते मरणोत्तर प्राप्त होतो, काही लोकांना जिवंतपणे प्राप्त होतो असो. सो आपण याला थोडंसं बाजूला ठेवू, आता थोडंसं प्रॅक्टिकल अँगलनी पाहू, ते तुमच्या सत्सद्विवेक बुद्धीला पटणार. म्हणजे सो तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनाचं उद्देश काय आहे. सो तुमच्या माझ्या जीवनाचा प्रत्येकाचा उद्देश आहे हॅपीनेस. प्रत्येकाच्या जीवनाचा उद्देश काय आहे? हॅपीनेस. तुम्ही म्हणणार सर हे आम्हाला कसं काय नाही कळलं एवढे दिवस झाले, कारण आपण कधी विचारच केला नाही ना की आपण हे सगळं कशासाठी करतो आहे म्हणून. पहा ना, म्हणजे आपलं पहिली झालं, दुसरी झालं, पाचवी झालं, सातवी झालं, दहावी झालं, घरचे मागं लागले, दहावीत मार्क पाहिजे, दहावीत मार्क पाहिजे, मरुस्तर अभ्यास केला, काही लोकांनी केला, काही लोकांनी नाही केला, दहावी कसे बसे झाले, काही लोक मेरिटोरियस मार्काने झाले. मग अकरावी बारावीला ते सायन्सचे विद्यार्थी असताना टिपिकल स्कूटी घेऊन पळणारे, सायकल घेऊन पळणारे, पी सी एम ग्रुप फिजिक्सची झाले की केमिस्ट्रीमध्ये, केमिस्ट्रीची झाली की मॅथ्समध्ये, मॅथ्सची झाली की बायोलॉजीमध्ये. सो असे क्लास कळत करत पळण्यातच बारावी निघून गेली. मग ग्रॅज्युएशन आलं, ग्रॅज्युएशनमध्ये थोडंसं मोठं झाल्याचं वाटलं, मॅच्युअर झालो आहे बाबा आपण. येतं लक्षात, आत्तापर्यंत बाल्यावस्थेत होतो, शाळेत होतो, हाफ पॅन्ट घालायचो, आता फुल पॅन्ट घालायला लागलो, शिंग फुटतात. कॉलेजमध्ये मग मित्र मैत्रिणी सवंगडी, एक वेगळाच ॲटिट्यूड असतो कॉलेज, असायलाच पाहिजे बरं का, मी त्याच्या विरुद्ध नाही आहे. सो असायलाच पाहिजे, कॉलेज लाईफ जगलंच पाहिजे माणसाने. मी याचा खंबीर समर्थक आहे, मीही जगलेलो आहे. माझा मित्र आहे आय एस आहे वर्ध्याला सध्या प्रोबेशनवरती, विनायक महामुनी, तो काय आहे मला माहिती आहे, मी काय आहे त्याला माहिती आहे. म्हणजे आम्ही जबरदस्त कॉलेज लाईफ जगलेलो आहे, म्हणजे भरपूर गाजवले, म्हणजे कॉलेज लाईफ गाजवायला पण पाहिजे. पण आपण कॉलेज लाईफमध्ये पण आपल्याला वेळ नसतो, प्रॅक्टिकल करा, हे करा, ते करा. इंजिनिअरिंग असली तर म्हणजे भयंकर असतं, आता माहिती आहे तुम्हाला, वेगळं सांगायची गरज नाही. मग कोणीतरी आईवडिलांचे कानं भरतंय किंवा कोणतरी तुम्हाला येऊन सांगते की नाही गड्या स्पर्धा परीक्षा करावं लागते. हे तर लक्षात, जीवनात काहीतरी बनायचं तर स्पर्धा परीक्षा केलीच पाहिजे.
मग आपण स्पर्धा परीक्षेच्या स्पर्धेमध्ये धावायला सुरुवात करतो. येतं लक्षात कोण सांगतं? हे सिलॅबस आहे, हे सागर सर आहे, हे लय चांगलं शिकवतात, त्यांचे लेक्चर पाहतो. हे सर आहे, टिमका फलाना सर आहे, हे फार छान शिकवतात, त्यांचे लेक्चर पाहतो. हे रेफरन्स मटेरियल आहे, हे वापरतो, हे वापरलं पाहिजे. लक्ष्मीकांत वाचलं पाहिजे, ह्याम वाचलं पाहिजे, ट्याम वाचलं पाहिजे. सो लक्ष्मीकांत वाचायला लागतो, अभ्यास करतो, हे करतो, ते करतो, पण हे सगळं कशासाठी करतो हेच आपण विसरून जातो. काही काही तर मरेपर्यंत त्यांना कळत नाही की आपण काय करतो आहे म्हणून. मग ते झालं ना, इंजिनिअरिंग झालं, मग जॉबला लागतात. जॉबला लागल्यानंतर मग आणि घरच्यांचं तर लवकर 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 10वी झाली पाहिजे, लवकर लवकर 12वी झाली पाहिजे, लवकर लवकर ग्रॅज्युएशन झालं पाहिजे, लवकर लवकर नोकरीवर लागलं पाहिजे, लवकर लवकर प्रमोशन झालं पाहिजे, लवकर लवकर लग्न झाले पाहिजे, लवकर लवकर लग्न झाले की लेकर लवकर लवकर झाले पाहिजे, आम्हाला नातवं पाहिजे आहे, लवकर लवकर लेकर झाले पाहिजे, लवकर लवकर मरून गेलं पाहिजे. हा ना, म्हणजे मरेपर्यंत काय काय लोकांना म्हातारपणापर्यंत कळत नाही की आपण नेमकं काय केलं आहे. बाबा, आपण पळतोच पळतो आहे, आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे, हे सगळं कशासाठी करतो आहे आपण, हे तर लक्षामध्ये. मी नाही, सगळेच जण पळत आहेत त्या ठिकाणी त्यांच्या आयुष्यामध्ये. मग हे करण्यामागचा उद्देश काय आहे याचा जर तुम्ही विचार केला, तर तुम्ही कोणत्याही गोष्टीचा विचार करा, एनिथिंग यू आर डुईंग, कोणतीही गोष्ट करा, त्याचा अंतिम उद्देश हा तुम्हाला हॅपीनेसच पाहायला मिळतो. कोणतीही गोष्टीचा तुम्ही विचार करा, ज्याला आपण मराठीमध्ये सुख हा शब्द वापरतो. ज्यासाठी काय शब्द वापरतोय आपण? सुख हा शब्द वापरतोय. आनंद नाही बरं का, सुख. डायकोटॉमी, परत एकदा लक्षात ठेवा, डायकोटॉमी. सो तसं सुख आणि आनंद सारखंच वाटते लोकांना, पण आनंद आणि सुखामध्ये येतं लक्षामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. येतं लक्षामध्ये? सो ते आपल्याला पाहायचं डायकोटॉमीमध्ये, जरी सारखे वाटत असले तरी. सो लक्षात घ्या, तुमच्या जीवनाचं अल्टिमेटम हे हॅपीनेस आहे, सुख आहे. आता तुम्ही म्हणणार, सर एक्झाम्पल सांगा बरं आमच्या जीवनाचं कसं काय हॅपीनेस. अरे भाई, तुम्ही कशासाठी हे सगळं करताय? एकतर तुम्हाला स्वतःहून अधिकारी बनायचं आहे, वर्दी पाहिजे आहे तुम्हाला, आधी खाकी मग बाकी. सो वर्दी पाहिजे आहे तुम्हाला. का बरं वर्दी पाहिजे आहे? किंवा काही लोक आई वडील सांगतात म्हणून हे करतायत, ह्या सगळ्या गोष्टी कमिट करतायत, त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय. मग का बरं करताय? तुम्हाला असं कुठंतरी वाटते की नाही गड्या, मी हे पद मिळवल्यानंतर, त्या पदावर जाऊन बसल्यानंतर, ते मिळवल्यानंतर, ते अचीव झाल्यानंतर कुठंतरी माझं आयुष्य स्टेबल होईल, आयुष्यातला स्ट्रगल कमी होईल, पेन मिनिमाइज होईल, माझ्या जीवनात ज्या मिझेरीज आहेत, आपण म्हणू शकतो दुःख, येतं लक्षामध्ये, त्रास आपल्या जीवनामध्ये जो होतो आहे, त्रास होतो आहे, दुःख होतो आहे, येतं लक्षात, आपल्या जीवनामध्ये जे मिनिमाइज पाहिजे, जे वेगवेगळ्या मिझेरीज आहे, जो पेन आहे, दुःख होतो आहे, त्रास होतो आहे, येतं लक्षामध्ये, यातना होत आहेत, त्या कुठंतरी थांबतील. मी त्या पदावरती गेल्यानंतर खऱ्या अर्थानं आयुष्य जगायला सुरुवात करेल आणि माझं आयुष्य जे आहे ते सुखद त्या ठिकाणी होईल. म्हणून तुम्ही हे करताय. मी माझ्या बॅचच्या पोरांना म्हणतो ना, हिवाळ्याचे दिवस आहे, सकाळी साखर झोप लागते माणसाला, असं वाटते मस्त, जोपर्यंत ऊन येत नाही आणि खिडकीतून ऊन आतमध्ये येत नाही, थोडं गरम वाटायला लागत नाही, तोपर्यंत मस्त झोपून राहायचं 9 वाजेपर्यंत. असं करण्याऐवजी तुम्ही 6 वाजता माझ्या बॅचेसला येतात, मी पण सगळं सोडून 6 वाजता इथं येतो, येतं लक्षामध्ये. किंवा आता रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत तुम्हाला मी शिकवतोय. हे सगळं कशासाठी चाललेलं आहे? की तुम्ही एवढा त्रास सहन करताय स्वतःला, हे येतंय कारण तुम्हाला वाटते की हे सगळं केल्यानंतर मी अधिकारी बनणार आहे आणि खऱ्या अर्थाने मला सुख मिळणार आहे. किंवा माझ्या आई वडिलांचं ते स्वप्न पूर्ण होणार आहे अधिकारी बनण्याचं, आणि ते अधिकारी बनण्याचं स्वप्न एकदा पूर्ण झालं तर त्यांच्या चेहऱ्यावर जे मरेपर्यंत समाधान आहे, ते समाधान पाहून मला समाधान मिळणार आहे. येतं लक्षामध्ये? की माझ्या आई वडिलांनी जे स्वप्न पाहिलं, जे जेव्हा पूर्ण होईल, ते आयुष्यभर सुखी राहतील आणि त्यांच्या सुखात माझं सौख्य सामावलेलं आहे, म्हणून मी सगळं करतोय. सो तुम्ही पहा, तुमचा प्रत्येक मार्ग जाऊन इथंच थांबतो, हॅपीनेस पाशीच थांबतो. येते लक्षामध्ये? कळालं तुम्हाला? सो याला म्हणतात युनिव्हर्सल हेडोनिझम. ही जी संकल्पना आहे, आता आपल्याला बुकिश नॉलेजमध्ये ही बसवायची आहे किंवा एक्झामच्या दृष्टीनं, याला म्हटलं जाते हेडोनिझमची संकल्पना. याला काय म्हटलं जाते? युनिव्हर्सल हेडोनिझमची संकल्पना त्या ठिकाणी म्हटल्या जाते. हेडोनिझमची संकल्पना मांडणारा जो होता, तो होता जेरेमी बेंथम. यानं थेअरी ऑफ युटिलिटेरियन पण थेअरी मांडलेली आहे. सो होता तो जेरेमी बेंथम. त्यानं युनिव्हर्सल हेडोनिझम संकल्पना वापरली. त्या युनिव्हर्सल हेडोनिझमचं जे बेसिक स्टेटमेंट आहे, त्याचं म्हणणं असं होतं हेडोनिझममध्ये. आता तुम्ही परीक्षेत लिहिताना, आता सर ते इंग्रजीमध्ये आहे, माझं कसं होईल? तर तुम्ही त्याला असं लिहू शकता बरं का, हेडोनिझम. त्याला मराठीत ट्रान्सलेट करू नका तुम्ही,
तुम्ही असं हेडोनिझम लिहिलं तरी तुम्हाला परीक्षेमध्ये मार्क लिहिणार, देवनागरी याच्यामध्ये तुम्ही इंग्लिशचं हेडोनिझम असं जरी लिहिलं आणि पुढे एक्सप्लेन केलं तरी चालते. त्याचं असं म्हणणं होतं, आता ज्यांना इंग्लिशमध्ये मांडली आपण त्याला मराठीत ट्रान्सलेट करू, की देअर आर टू सॉवरिन मास्टर्स इन द वर्ल्ड, देअर आर टू सॉवरिन मास्टर्स इन द वर्ल्ड हू रूल द ह्युमन बिईंग, की दोन असे सार्वभौम मास्टर्स आहेत किंवा सर्वे सर्व आहेत जे माणसाच्या जीवनाला रूल करत आहेत. ते म्हणजे एक म्हणजे हॅपीनेस आणि दुसरं म्हणजे पेन. एक म्हणजे हॅपीनेस आणि पेन. माणूस जीवनामध्ये धावतोय, कशासाठी धावतोय, त्याला पेन कमी करायचं आहे, मिनिमाइज करायचं आहे पेन. येते लक्षामध्ये, हा एक मास्टर, सो याला मिनिमाइज करायचं आहे. आणि दुसरा म्हणजे काय आहे, जास्तीत जास्त हॅपीनेस मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण जास्तीत जास्त त्याला जीवनामध्ये काय मिळवायचं आहे, सुख मिळवायचं आहे. आता भरपूर जणांचं काय होते त्या ठिकाणी, सुख आणि आनंद याच्यामध्ये गफलत होते. परत डायकोटॉमी आली, म्हणजे सुख आता एक तर कळून चुकलेलं आहे तुमच्या जीवनाचा उद्देश काय आहे, येते लक्षामध्ये. सो तुम्ही धन्यवाद दिले पाहिजे, जीवनाचा उद्देश सांगितला, माझं कामच आहे ते. म्हटलं ना, हा विषय मला शिक्षकापासून गुरु बनवायला मदत करेल, जे माझ्या जीवनाचं अल्टिमेटम आहे. येते लक्षामध्ये, गुरु बनेल त्या दिवशी खऱ्या अर्थाने समाधान मिळणार आहे, सुख मिळणार आहे. जाऊ आपण पुढं. सो तुमच्यामुळं मी आहे, तुमच्यामुळंच मी आहे, माझ्यामुळं तुम्ही नाही आहे. सो तुमच्यामुळंच मी आहे, कारण शिष्यच नसले तर शिक्षकाला, खूप शिक्षकांना किंवा खूप गुरूंना असं वाटतंय की बाबा आम्ही आहे म्हणून शिक्षक, खूप जण प्राध्यापक असतात कॉलेजमध्ये, येते लक्षात, मोठे मोठे प्रिन्सिपल असतात, त्यांचा ॲटिट्यूड असा असतो की आम्ही आहे म्हणून विद्यार्थी आहे, असं नाही आहे. सो विद्यार्थी आहे म्हणून शिक्षक, गुरु, प्रिन्सिपल, प्राध्यापक जे काही आहे ते सगळे आहे. विद्यार्थीच नाही तर काहीच नाही. मग पुढे जाऊया, सुख आहे आणि दुसरं आहे आनंद. खूप लोकांना ह्याच्यामध्ये मोठी गफलत होते. सुख आणि आनंद याच्यामध्ये ते काय करतात, खूप मोठी गफलत करून बसतात. सुखाला इंग्लिशमध्ये हॅपीनेस म्हटलं जातं, हॅपीनेस म्हटलं जाते, आणि आनंदाला इंग्लिशमध्ये प्लेजर असं म्हटलं जाते. काय म्हटलं जाते, प्लेजर असं म्हटलं जाते. सर मग आता हे प्लेजर आणि हॅपीनेस ही काय भानगड आहे, दोन्ही तर सारखंच आहे, सुख आणि आनंद. आनंदी असलो तर सुख मिळते, सुखी असलो तर आनंदी होतो, असं नाही आहे. येतं लक्षामध्ये, आनंद हा तात्कालिक असतो. आनंद हा काय असतो त्या ठिकाणी, तात्कालिक असतो. आनंद काय आहे त्या ठिकाणी, तात्कालिक आहे. आणि सुख हे चिरकाळ टिकणारं आहे, चिरकाळ. सो यामध्ये भाव असतो समाधानाचा, समाधानाचा भाव असतो. इथं लपलेला नसतो, आनंदात लपलेला नसतो. आता मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. माझी एक फ्रेंड आहे नागपूरची, ती सतत तिच्या नवऱ्याचं डोकं खात राहते. अहो आपल्याकडे हे नाही, ते नाही, एसी नाही, कूलर नाही, फ्रीज नाही, टीव्ही होता काढायला लावला, मोठा लावायचा म्हणते. काय असते 45, माझ्या घरी तर टीव्ही नाही आहे, 60-65 इंची काहीतरी असतं, तो मोठा टीव्ही असतो. हे माझ्या घरी म्हणजे काही, माझं घर आहे तर टीव्हीच लागलेलं आहे, मोठी स्क्रीन लागलेली आहे. सो आता ते काहीतरी म्हणजे असं असते, ते आता ही जी स्क्रीन आहे ही 86 इंची आहे, म्हणजे टीव्ही 65 इंची लावायचा, म्हणजे मोठा असा 65 असायला पाहिजे. सो सतत डोकं खात असते ती नवऱ्याचं. ती कशाच्या मागं धावते आहे तर लक्षात ठेवा, ती प्लेजरच्या मागं धावते आहे. ती कशाला धावते आहे, प्लेजरच्या मागं. तिला असं वाटते की हे मिळालं म्हणजे मला बरं वाटेल, ते मिळालं म्हणजे मला बरं वाटेल. येतं लक्षात. आता तुम्हाला सांगतो की तुमच्या जीवनामध्ये कोणकोणते मोमेंट प्लेजरचे असतात, जे तात्कालिक असतात. तुम्हाला चांगलं चांगलं खायला दिसलं आणि तुम्ही मस्त खाल्लं. भरपूर लोकांना वेगवेगळ्या डिशेस आवडत असतात, ते खातात आणि त्यांना बरं वाटतंय. सो सुख मिळालं का तुम्हाला, प्रश्नाचं उत्तर आहे नाही. तुम्हाला आनंद मिळाला कारण तो तात्कालिक आहे. उद्या सकाळी परत भूक लागणार आहे, परत आवडायला लागणार आहे ते किंवा दुसरी डिश. तुम्ही एखादा मस्त मूव्ही पाहून आला, तुमचे सेन्स सॅटिएट झाले, एखादा सस्पेन्स आहे, आता एक दृश्यम सेकंड नावाचा मूव्ही आलेला आहे, सो तो पाहिला तुम्ही सगळेच, त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटलं थ्रिलर पण आहे, थोडंसं भीतीदायक वातावरण आहे. जसं असते ना, सूप पिल्यानंतर सगळे टेस्ट बड जिबेचे सॅटिएट होतात, तसे मेंटल सॅटिएट होतात तिथं तुम्ही गेल्यावर. सस्पेन्स पण आहे, फायटिंग पण आहे थोडीफार, सो असं एकदम पाहून एकदम रोमांच पण आहे थोडाफार. सो सगळं पाहून एकदम मस्त वाटायला लागतं आपल्याला, एकदम सॅटिएट होतात घरी येता. सो हे यामुळं तुम्ही काय सुखी झाले का, नाही. आनंद आहे, तात्कालिक आहे, तो पण तात्कालिक आहे. तुम्ही घरात एसी बसवला, तात्कालिक आहे. तुम्ही घरात टीव्ही बसवला, तात्कालिक आहे. येतं लक्षामध्ये. सो ह्या सगळ्या गोष्टी तात्कालिक आहे. सो त्यामुळं तुम्ही याच्या मागं धावायलाच नाही पाहिजे, प्लेजर. येतं लक्षामध्ये. मग माणसाला आपल्या नीड ज्या आहे ह्या ग्रीडमध्ये केव्हा कन्वर्ट झाल्या हे कळत पण नाही. नीड तर पूर्ण होऊ शकतात गांधीजींच्या म्हणण्याप्रमाणे, पण या पृथ्वीतलावर एवढं आहेच नाही उपलब्ध ज्या तुमच्या ग्रीड कम्प्लीट करतील.
पैदल चालायचो, सायकल पाहिजे, सायकल नाही आता स्कूटी पाहिजे, स्कूटी नाही चांगली, टू व्हीलर पाहिजे आहे, मग त्याच्यातही मला बुलेट पाहिजे आहे, नाही मग मला फोर व्हीलर पाहिजे, मग मला हेलिकॉप्टर पाहिजे, मग मला स्वतःचं प्रायव्हेट जेट पाहिजे. अंबानी कसं, अंबानीकडं कसं आहे, मला पण पाहिजे आहे. मग वाटते नाही ते स्पेस एक्सवाल्याकडं रॉकेट आहे, मग ते रॉकेट असलं पाहिजे. मग हे थांबणार नाही आहे, याला लिमिट नाही आहे. आणि जो माणूस जीवनामध्ये प्लेजरच्या मागं धावतो, इथे लक्षामध्ये आहे, म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार का करता प्रशासनात जाऊन, आता मुद्दा लिंक झाला का, सो तो फक्त प्लेजर मिळवण्यासाठी करता. कुठंतरी बायको म्हणते की पाहो दुसरे अधिकारी आहे, त्यांच्या बायका त्यांच्या गळ्यामध्ये किती 12-12, 14-14, 15-15 तोळ्याचे सोन्याचे गंठण आहे, आणि तुम्ही पहा त्यांचे वरचे अधिकारी असून पण, हे तर लक्षामध्ये, तुमच्यापेक्षा तो तलाठीभरा उगाच लावून लग्न केलं ह्या माणसासोबत, डेप्युटी कलेक्टर म्हणून माझ्या घरच्यांनी दिला, हा फाटका निघाला त्या ठिकाणी, माझी एक इच्छा पूर्ण करू शकत नाही, सगळे लोक गाडीनं जातात, हे मग त्याच्यात तो माणूस जो आहे किंवा ती जी लेडी आहे, नवऱ्याच्या अट्टासापाई किंवा बायकोच्या अट्टासापाई नवरा, तो त्या ठिकाणी कुठंतरी करप्शन करायला लागतो, त्याला असं वाटतं हे केल्यावर मला सुख मिळेल, माझ्या कुटुंबाला सुख मिळेल, नाही. सो त्याला कळालेलंच नाही आहे सुख आणि प्लेजरमधला फरक काय असतो. सो आपले जे हे टेस्ट बर्ड आहे, मेंटल आणि सगळे टेस्ट बर्ड जे आहे, ते फुलफिल करण्यासाठी मग आपण करप्शन करायला लागतो, पण आपण प्लेजरच्या मागं धावत असतो, येतं लक्षामध्ये. सो तो तात्कालिक आनंद असतो, पण त्यामुळं लॉंग टर्ममध्ये नुकसान होऊ शकतं. आता ते वेगवेगळे फिलॉसॉफर आहेत पहा, म्हणजे आता ते फिलॉसॉफर बोलल्याशिवाय मी काहीच नाही करू शकत या विषयाच्या बाबतीमध्ये. जसं एक हे होते की गौतम बुद्ध होते, डिझायर इज द रिझन ऑफ सॉरो म्हणायचे, की जीवनात दुःख, म्हणजे लक्षात घ्या, वेस्टर्न फिलॉसॉफी आणि इंडियन फिलॉसॉफीमध्ये एकलाही मोठा फरक आहे. वेस्टर्न फिलॉसॉफी पॉझिटिव्ह आहे, इंडियन फिलॉसॉफी निगेटिव्ह आहे. इकडं सुखासाठी सगळे भांडणं करतायत आणि इंडियामध्ये दुःखाचे कारणं सांगितल्या जात आहेत, म्हणजे सो हा फिलॉसॉफीमधला मोठा फरक आहे बरं का. सो ही जी इंडियन फिलॉसॉफी आहे, सो महात्मा गांधी घ्या तुम्ही किंवा गौतम बुद्ध घ्या, सो ते काय सांगतात, डिझायर इज द रिझन ऑफ सॉरो, की माणूस दुःखी का आहे, कारण त्याच्या जीवनामध्ये काय आहे, अपेक्षा, महत्वाकांक्षा किंवा आशा अपेक्षा म्हणू शकतो आपण त्याला. डिझायर इज द रिझन ऑफ काय आहे, त्या ठिकाणी सॉरो आहे. तसंच एक होता पहा, म्हणजे गौतम बुद्धांच्या 100-200 वर्षानंतर तिकडं ग्रीसमध्ये आला होता, त्याला इपिक्युरियन म्हणतात, इपिक्युरियन फिलॉसॉफर किंवा इपिक्युरियस त्याचं नाव होतं. त्यानं असं म्हटलं होतं, प्लेजर इज द रिझन ऑफ अनहॅपीनेस. त्यानं काय म्हटलं होतं त्या ठिकाणी, प्लेजर इज द रिझन ऑफ अनहॅपीनेस. तुम्ही म्हणणार कसं, मी माझं एक्झाम्पल देतो तुम्हाला, प्लेजरच अनहॅपीनेसचं कारण आहे. तुम्ही अनहॅपी का आहे, हॅपी का बरं नाही आहे, जीवनामध्ये तुम्हाला सुख का मिळत नाही आहे, कारण तुमच्या जीवनामध्ये प्लेजर आहे. कसं, फॉर एक्झाम्पल, मला चांगलं चुंगलं खायला खूप आवडत आहे, मी काय करणार, जाणार चांगलं चुंगलं खाणार, मला मस्त बरं वाटणार, मी आणखी चांगलं चुंगलं खाणार, मला बरं वाटणार, आणखी मला प्रत्येक मोमेंटमध्ये आनंद मिळत राहणार चांगलं चुंगलं खाण्याचा, पण त्यामुळे माझं पोट वाढते आहे ना, चांगलं चुंगलं खाल्ल्यामुळं माझं काय वाढते आहे, पोट वाढते आहे. आणि हे पोट असंच जर वाढत राहिलं आणि मला जर काही झालं उद्या कमी जास्त, तर माझी पूर्ण लाईफलाईनच बंद होऊन जाईल ना. मग माझं पोट वाढलं आहे बाबा, मला वेगवेगळे आजार होत आहेत त्या ठिकाणी. सो ईश्वराच्या कृपेने म्हणू शकतो किंवा निर्मात्याच्या कृपेने आजपर्यंत असं काही झालेलं नाही आहे, पण सांगतो की उद्या मला जर काही झालं तर या अनहॅपीनेससाठी जबाबदार कोण असेल, माझं प्लेजरच असेल. उद्या जर तुम्ही करप्शनमध्ये चार्जेसमध्ये सापडला आणि तुम्ही जीवनाभरासाठी, मग एकदा कसं असते, करप्शन नाही सापडत, चोर नाही सापडत तोपर्यंत चांगलं आहे, एकदा जर तुम्ही करप्शनमध्ये सापडले, सुटली नंतर, तर तुमच्या जीवनभरासाठी तुमच्यावर धब्बा लागतो. जेवढं कर्तृत्व असं वाटते तुम्हाला की मी पोस्ट काढून माझ्या आईवडिलांचं जो मान सन्मान आहे तो मी वाढवला आहे, एका वेगळ्या उंचीवर माझ्या आईबाबांना नेऊन ठेवलेलं आहे, गावात ते ताट मान करून फिरू शकणार, आता कोणी त्यांना काहीच बोलू शकत नाही, कारण लेकरू याचं कुठंतरी IAS ऑफिसर आहे, डेप्युटी कलेक्टर आहे, DYSP आहे. आणि कुठंतरी तुम्ही छोट्या छोट्या ह्या प्लेजरच्या मागं लागून करप्शन केलं, तर लक्षात ठेवा त्यांच्यावर सुसाईडचीच वेळ येते. लोक मग डायरेक्ट म्हणतात की बाबा, म्हणजे अशा व्यक्तीनं तर मग अधिकारी न बनलेलं बरं, की बाबा ठीक आहे, नाही झालं याच्या पोराचं अधिकारी म्हणून सिलेक्शन, पण बाबा तुमचे माणूस म्हणून पण जगू शकतील, पण जर तुम्ही करप्ट झाले, भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचा बाप हा जर ठपका तुमच्या बाबांवर लागला, तुमच्यावर लागला एकदाचा, ते लय महागात जातंय. मग आयुष्यभरासाठी झालं, मग ते म्हणजे तुम्ही विचारूच करू शकत नाही, डिझास्टर आहे ते, डिझास्टर. सो तुम्ही जिथं जाल ना, ज्या ठिकाणी जाल ना, दोघं जण चर्चा करत असले की असं वाटते आपल्या भ्रष्टाचाराबद्दलच बोलतायत का ते, माणूस एवढा हराश होते मेंटली. तुम्हाला नोकरी मिळते परत, तुमचा पगारही सुरू होतो, तुम्ही सुट्टाही कदाचित इकडं तिकडं हे ते जुगाड करून येते, तुम्ही सुटालंही, पण हा जो ठपका लागला आहे ना, हा इथं सापडला होता म्हणून. माझ्याकडे एक अधिकारी आला होता, मी नाव नाही घेणार त्याचं, अधिकारी आला होता, तो मोठा अधिकारी होता, तो क्लास 1 अधिकारी, क्लास 2 म्हणून जॉईन झाला होता, क्लास 1 त्या ठिकाणी सिलेक्ट झाला.
आता होतं त्याच्यामध्ये, त्यानं मला डेमो वगैरे दिला, टीचिंग स्किल जबरदस्त, त्यानं टीचिंग पण केलेलं होतं. कुठं काय मी जास्त बोलणारच नाही त्याबद्दल बरं का. पण मला मग कुणीतरी अननोन नंबरवरून फोटो पाठवले, सगळे त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप, एक नाही प्रचंड भ्रष्टाचाराचे आरोप. म्हटलं बाबा ह्या माणसाला कसंच ठेवावं गड सिस्टीममध्ये आपण, एवढे भ्रष्टाचाराचे आरोप झाले काही सिद्ध होण्याच्या मार्ग. बरं ठीक आहे, डोमेस्टिक व्हायलन्सचे पण त्याच्यावर आरोप, म्हणजे बाबा त्याच्यामध्ये एक वेगळीच हे होतं. मी म्हटलं बाबा नका, म्हटलं सर असं असं आहे आमचे, त्यांना म्हटलं नाही मी डायरेक्ट, सर असं असं आहे, हा प्रॉब्लेम आहे, मी नाही देऊ शकत म्हटलं जॉब. बाबा कसा देणार आहे जॉब बाबा, आपल्याला शिकवायचा घडवायचं आहे विद्यार्थ्यांना, जो स्वतः करप्ट आहे तो काय घडवणार आहे विद्यार्थ्यांना, किंवा स्वतः डोमेस्टिक व्हायलन्स करतो, हे करतो ते करतो, ह्या सगळ्या गोष्टी. सो मला त्यांना बिलकुल एंटरटेन करता आलं नाही. सो एकदा जर तुमच्यावर हा भ्रष्टाचाराचा ठपका लागला विद्यार्थी मित्रांनो, तर मग ते म्हणजे फार कष्टदायी असते त्या माणसासाठी. म्हणजे थोड्याशा प्लेजरसाठी तुम्ही आयुष्यभरासाठी तुमचा काय बनवून गमावून बसलेले आहे हॅपीनेस. आणि जो माणूस त्या ठिकाणी नॉन करप्ट असतो, जरी त्याच्यावर आरोप झाले करप्शनचे, पण त्याला माहीत आहे ना तो नॉन करप्ट आहे, त्याला माहीत आहे की त्याचा शिक्का हा खनखनीत आहे, तो कोणाला घाबरत नाही, बिलकुलच घाबरत नाही. मात्र ज्याचा खोटा शिक्का आहे त्याला मग घाबरत घाबरतच जगावं लागतं. ते पाहू आपण, ह्याच्याबद्दल आपण सविस्तर बोलू. पण तुम्हाला लक्षात आलं का प्लेजर आणि हॅपीनेस थेरी, मग म्हणजे गोष्ट अशी आहे की लोक जे आहे प्लेजर मिळवण्यासाठी आणि जीवनामध्ये जो ॲगोनी पेन म्हणू शकतो आपण, ह्या सगळ्या गोष्टी कमी करण्यासाठी समाजामध्ये विविध योग्य आणि अयोग्य, जसं करप्शन ही अयोग्य गोष्ट आहे, अभ्यास करणे ही योग्य गोष्ट आहे, अशा योग्य अयोग्य गोष्टी कमिट करत असतो. मग एखादी गोष्ट करत असताना तर भ्रष्टाचार करणे ही अयोग्य बाब आहे बाबा, हे सांगणारा विषय किंवा हे सांगणारं तत्व, म्हणजेच ज्या तत्वांचा अभ्यास केला जातो, म्हणजे हे डिसाईड करणारे एखादी गोष्ट योग्य आहे की अयोग्य आहे, ह्याला आपण म्हणतो गायडिंग प्रिन्सिपल, म्हणजे मार्गदर्शन करणारे तत्व. मार्गदर्शन करणारे हे जे तत्व आहे, ह्या तत्वांचा अभ्यास म्हणजेच तुमचं काय आहे, नीतीशास्त्र आहे. आणि नीतीशास्त्राची एक खासियत आहे, हे समाजाच्या दृष्टिकोनातून असते. हे कोणाच्या दृष्टिकोनातून असते, समाजाच्या दृष्टिकोनातून. हे फार महत्त्वाचं आहे. कोणाच्या दृष्टिकोनातून योग्य अयोग्य पाहिलं जातंय, नीतीशास्त्रामध्ये मार्गदर्शक तत्व जे आहे, हे गायडिंग प्रिन्सिपल जे आहे, योग्य की अयोग्य आहे आपली कृती, हे सांग, हे ज्याचा अभ्यास केला जातो, ह्या गायडिंग प्रिन्सिपलचा ज्याच्यात अभ्यास केला जातो मार्गदर्शक तत्वाचा, ते म्हणजे नीतीशास्त्र. आणि नीतीशास्त्राचं एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते समाजाच्या दृष्टिकोनातून, कारण करप्शन करणाऱ्या माणसाला स्वतःहून तर ते बरोबरच वाटणार ना हो, की मी हे जे करप्शन करतो आहे ते बरोबरच आहे, माझं घर आहे, मला माझ्या स्वतःचे स्वप्न आहे, माझ्या स्वतःच्या इच्छा आहे, मी एवढा सगळा अभ्यास करून झालेलो आहे, मलाही वाटते माझं लेकरू इंग्रजी शाळेत शिकलं पाहिजे, मी कारनं गेलं पाहिजे, माझ्या बायकोनं दागिने घातले पाहिजे, महागाच्या साड्या वापरल्या पाहिजे. सो त्याला तर करप्शन बरोबरच वाटणार ना, ते तर योग्यच वाटणार. मग नीतीशास्त्र कोणाच्या अँगलने, मार्गदर्शक तत्व, तर हे समाजाच्या अँगलने. सो भ्रष्टाचार चुकीचा आहे समाजाच्या अँगलने, तुझ्या अँगलने बरोबर असेल भाऊ, पण समाजाच्या अँगलने तो काय आहे, चुकीचा आहे. इथं लक्षामध्ये. सो याला काय म्हटलं जाते त्या ठिकाणी, नीतीशास्त्र, जो तुमचा गाभा आहे, याला काय म्हटलं जाते, नीतीशास्त्र हा काय आहे, तुमचा गाभा आहे अभ्यासाचा. आलं लक्षामध्ये. दुसरा एक शब्द आहे ज्याचं नाव आहे त्या ठिकाणी नैतिकता. नैतिकता म्हणजे काय, हे पण गायडिंग प्रिन्सिपलच आहे, हे पण मार्गदर्शक तत्व आहे. हे पण काय आहे, गायडिंग प्रिन्सिपल आहे, हे पण मार्गदर्शक तत्व आहे. नैतिकता हे पण काय आहे, मार्गदर्शक तत्वच आहे. आणि हे पण तुम्हाला सांगते एखादी कृती योग्य आहे की अयोग्य आहे. एखादी कृती योग्य आहे की अयोग्य आहे, फक्त हे कोणाचं, स्वतःच्या दृष्टिकोनातून. कोणाच्या दृष्टिकोनातून, स्वतःच्या दृष्टिकोनातून. हे कोणाच्या दृष्टिकोनातून होतं, समाजाच्या. हे कोणाच्या दृष्टिकोनातून आहे, स्वतःच्या दृष्टिकोनातून. हे काय आहे, स्वतःच्या दृष्टिकोनातून. येतं लक्षात, त्याला आपण मॉरॅलिटी म्हणतो, म्हणजेच नैतिकता म्हणतो. नीतीशास्त्र वेगळं, नैतिकता वेगळं. हां, नैतिकतेचा अभ्यास नीतीशास्त्रात केला जातो. सो म्हणून म्हटल्या जाते, सो इथिक्स इज नथिंग बट द फिलॉसॉफी, मॉरल फिलॉसॉफी. मॉरल फिलॉसॉफी, मॉरल फिलॉसॉफीचाच अर्थ होतो विचार करणे, म्हणजे विचार करताना असे मॉरल्स जे योग्य आहे त्याचा अभ्यास कशात केला जातो, तुमच्या इथिक्समध्ये केला जातो. असो, आपण त्याच्यात खोलात जाणार नाही जास्त, आपल्याला फक्त समजून घ्यायचं आहे की इथं पण मार्गदर्शक तत्वच आहे नैतिकता, गोष्टी योग्य आहे की अयोग्य ठरवणारं, फक्त ते कोणाच्या दृष्टिकोनातून असलं पाहिजे, स्वतःच्या दृष्टिकोनातून.
याचं बेस्ट एक्झाम्पल सांगतो. पहा, तुमचा समाज जो आहे तो कदाचित असा असू शकतो की युद्धप्रेमी आहे. म्हणजे वेस्टर्नमध्ये ग्रीस वगैरे वगैरे सगळे युद्धप्रेमी समाज होते, किंवा इजिप्शियन समाज आहे युद्धप्रेमी. म्हणजे त्यांचं नीतीशास्त्रच त्यांना युद्ध करा असं सांगत होतं, कारण समाजच म्हणायचा सगळेजण युद्ध करायचं युद्ध करायचं. पण त्यात एखादा तरी असू शकतो, येतं लक्षात, जो म्हणतो नाही युद्धापेक्षा बुद्ध चांगला, किंवा युद्धापेक्षा शांती चांगली. युद्ध बेटर की बुद्ध बेटर? बुद्ध बेटर, येतं लक्षात, शांती बेटर, शांतता महत्त्वाची आहे. सो पीसला प्राधान्य देणारा, म्हणजे जो पीसला प्राधान्य देतो तो मॉरली बरोबर आहे. तो काय आहे? मॉरली बरोबर आहे, पण इथिकली चुकीचं आहे. कारण इथिक्स काय सांगतो त्याला? त्याचा समाज काय सांगतो आहे? युद्ध सांगतो आहे, येते लक्षामध्ये. म्हणून लक्षात घ्या, सो नीतीशास्त्र जे आहे, येते लक्षात, सो नीतीशास्त्र हे समाजाच्या दृष्टिकोनातून असते. समाज म्हणतो आहे नाही युद्ध करणे योग्य आहे, मग ते योग्य. पण हा म्हणतो नाही नाही नाही, तो इथिकली चुकीचा असेल पण मॉरली बरोबर आहे, कारण शांतता हे चांगलंच तत्व आहे. शांतता ठेवणे म्हणजे इट्स अ गुड थिंग. युद्ध करणे म्हणजे पण स्वतःला वाचवण्यासाठी म्हणा, किंवा टेरिटरी ऑक्युपाय करण्यासाठी म्हणा. सो ते समाज ठरवेल त्या ठिकाणी. म्हणून लक्षात ठेवा, समाजाच्या अँगलनी. म्हणून मॉरॅलिटी आणि इथिक्स हे सारखे नाही. नीतीशास्त्र आणि नैतिकता, किंवा नीतिमत्ता तर नाही म्हणता येणार, पण नैतिकता हे एकमेकांपासून वेगळे आहे. हे समाजाच्या दृष्टिकोनातून आहे आणि हे स्वतःच्या दृष्टिकोनातून आहे. कळालं इथिक्स आणि मॉरॅलिटीमधला फरक? पुढे जाऊया आपण. सो आणखी एक बाब याच्यातली मला तुमच्याशी डिस्कस करायची आहे, आणि मग नंतर आपण त्यामध्ये थांबण्याचा प्रयत्न करू. नीतीशास्त्र म्हणजे इथिक्स, येतं लक्षात, जे तत्व समाजमान्य आहे आणि जे तत्व इतरांना काय करत नाही, सहसा दुखवत नाही. सो ते तत्व म्हणजे काय असतात? इथिक्स असतात. योग्य अयोग्य कृतींना मार्गदर्शन करणारे तत्व म्हणजेच काय आहे त्या ठिकाणी? इथिक्स आहे. आता भरपूर जण म्हणू शकतात, सर इथिक्स म्हणजे कायदा असते का हो? अहो हेच आहे ना, हे योग्य आहे हे अयोग्य कायदाच आपल्याला सांगतो ना. तर प्रश्नाचं उत्तर आहे की मोस्ट ऑफ द कायदे हे इथिकली असतात. म्हणजे इथिक्सला डोळ्यासमोर ठेवूनच कायदे बनतात. पण इथिक्स आणि कायदा हे दोन्ही एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे वेगळे आहे. इमॅन्युअल कांट म्हणजे एक जबरदस्त फिलॉसॉफर आहे मॉडर्न एरामधला. UPSCने कित्येकदा क्वेश्चन विचारले इमॅन्युअल कांटवर. सो ही इज अ रेअरेस्ट कॉम्बिनेशन ऑफ रोमॅन्टिसिझम अँड सायंटिफिझम. सो जबरदस्त व्यक्तिमत्व आहे इमॅन्युअल कांट. तर आता इमॅन्युअल कांटनं त्या ठिकाणी हे सांगितलं, त्याचं असं म्हणणं होतं किंवा इथिक्स आणि कायद्यात काय फरक आहे. तर कायदा मोडल्यानंतर तुम्ही गुन्हेगार असता. कायद्यामध्ये कायदा मोडल्यानंतर तुम्ही गुन्हेगार असता. म्हणजे एखादा कायदा आहे त्याचं तुम्ही उल्लंघन केलं मग तुम्ही गुन्हेगार असता. पण एखादा कायदा मोडण्याचा विचार जरी तुम्ही डोक्यामध्ये आणला तरी इथिक्समध्ये तुम्ही गुन्हेगार आहात, किंवा तुम्ही चुकीचे आहात. सो त्यामुळं कायद्यापेक्षा ब्रॉड असणारी संकल्पना इथिक्स आहे. इथिक्स कायद्यांना गाईड करते, आणि भरपूरदा अनइथिकल पण कायदे बनतात. कसे? सो ब्रिटिशांच्या कालखंडात होतेच ना, मिठावर कर लादणे, जीवनावश्यक गोष्टीवर कर लादणे, हा कायदा अन्यायकारक होता. रौलेट कायदा हा पण अन्यायकारक होता. वर्तमानपत्रावर बंधन लादणारा 1878 व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट, देशी वर्तमानपत्र कायदा, हा पण काय होता? पूर्णपणे अन्यायकारकच होता. अन्यायकारक म्हटल्यापेक्षा अनइथिकलच होता. मग कायदे कधी कधी अनइथिकल पण असू शकतात, येतं लक्षात, ज्याच्यासाठी गांधीजींनी सविनय कायदेभंग केला होता. सो बघा, सविनय आलं त्याच्यात इथिक्स, कायदेभंग. सो अशा कायद्यांचा भंग करायचा ज्याच्यात विनय नाही आहे, म्हणजे विनयशील राहून त्या ठिकाणी कायद्याचा भंग करायचा, सविनय कायदेभंग. सो येतं लक्षामध्ये. सो त्यामुळं इथिक्स म्हणजे कायदा होत नाही. सो इथिक्स हे सगळ्यांच्या वर आहे. हे जे सगळे जे मी लिहिलेलं आहे ह्या सगळ्यांच्या वर इथिक्स आहे. इथिक्स कायद्याला गाईड करत असते आणि कायद्यापेक्षा वर आहे इथिक्स, येतं लक्षामध्ये. पुढं जाऊया आपण. नैतिकता आत्ताच पाहिलेलं आहे आपण. मॉरॅलिटी, धर्म, आता ह्याच्यावर मला भरपूर बोलायचं आहे, पण बंधनं येतात. पण ह्याच्यावर काय येतात? बंधनं येतात. ऑनलाईनमध्ये जास्त बोलता येत नाही, लोकं बरोबर तेवढा स्क्रीनशॉट काढतात आणि बरोबर ते काय करतात त्या ठिकाणी पब्लिश करतात, बघा हा धर्मद्रोही आहे, असा आहे, तसा आहे, वगैरे वगैरे. सो त्याच्यामुळं मी याच्याबद्दल जास्त बोलणार नाही, पण मी तुम्हाला बेसिक डिफरन्स सांगतो इथिक्स आणि धर्म याच्यामध्ये काय बेसिक डिफरन्स असतो, तुम्ही डिसाईड करा. मग आता भरपूर लोकं म्हणतात, भाई सगळेच धर्म जर इथिक्स सांगतायत तर मग धर्म म्हणजेच इथिक्स होते ना. आणि भरपूरदा म्हणजे तुम्ही जर महात्मा गांधीपासून आधीही सगळे पाहिले, तुम्ही जेवढे जेवढे महान लोकं आहेत, सो त्यांनी इथिक्स आणि धर्माला येते लक्षामध्ये. अहिंसा परमो धर्म, अहिंसा परमो धर्म, इथं धर्माला इथिक्स या अँगलने वापरण्यात आलेलं आहे. म्हणजे भरपूर लोकांची गफलत झालेली आहे की धर्म आणि इथिक्स सारखाच आहे, पण नाही आहे. इथिक्स आणि धर्मामध्ये खूप मोठं अंतर आहे विद्यार्थी मित्रांनो. इथिक्स आणि रिलिजन म्हणजे नीतीशास्त्र, मराठीत लिहू आपण, परत वेलांट्यांचा प्रॉब्लेम, नीतीशास्त्र आणि धर्म याच्यामध्ये फरक आहे. नीतीशास्त्र आणि धर्मामध्ये फरक आहे.
फरक काय आहे, परत एकदा डायकोटॉमी येते लक्षामध्ये. सो तुम्हाला त्याच्यासाठी विश्वास आणि श्रद्धा ह्या गोष्टीतला फरक माहीत पाहिजे आहे. बिलीफ अँड फेथ या गोष्टीमधला अर्थ माहीत पाहिजे आहे. बिलीफ आणि फेथ या दोन गोष्टीमधला तुम्हाला फरक माहिती पाहिजे. भरपूर मुलांना ह्या गोष्टीमधला, भरपूर लोकांना, मुलांना नाही, मी म्हटलं सगळ्यांसाठीच कामीचा आहे विषय. सो भरपूर लोकांना ह्या दोन गोष्टीमधला फरक माहिती नसतो म्हणून त्यांचा कारभार फसतो, गंडतो. कशामुळं? कारण त्यांना ह्या दोन गोष्टीमधला फरकच माहीत नसतो की विश्वास काय असते आणि श्रद्धा काय असते. मी फरक सांगतो, आपल्या पॉलिटीमध्ये पण आलेला आहे. श्रद्धा विश्वासाचं तुम्हाला काय आहे, स्वातंत्र्य आहे, तुमच्या प्रियांबलमध्ये शब्द आला. मग श्रद्धा आणि विश्वास हे दोन शब्द वेगवेगळे आहेत. विश्वास म्हणजे काय? विश्वास आपण अशा गोष्टीवर ठेवतो ज्या गोष्टी तुम्हाला, तुम्ही त्या गोष्टी पाहू शकता, किंवा अशाही गोष्टी आहे ज्या तुम्ही पाहिलेल्या नाही आहे पण त्याचे पुरावे तुमच्याकडे आहे. इव्हिडन्सेस यू हॅव, तुमच्याकडे इव्हिडन्सेस आहे. फॉर एक्झाम्पल, आता तुम्हाला जर विचारलं मी की जो बायडनला तुम्ही पाहिलं आहे का प्रत्यक्ष, जी जिनपिंगला तुम्ही प्रत्यक्ष पाहिलं आहे का, येतं लक्षामध्ये? तर तुम्ही प्रश्नाचं उत्तर देणार नाही. पण तुम्हाला विचारलं जगात आहे की नाही, तर तुम्ही म्हणणार हो, कारण आमच्याकडे हे बघा व्हिडिओ क्लिप आहे वगैरे वगैरे. मग ज्या गोष्टी तुम्ही पाहिलेल्या आहेत, तुम्ही अनुभवलेल्या आहे, नंबर अनुभवलेल्या म्हणता येणार नाही, तुम्ही पाहिलेल्या आहे, ज्या गोष्टी तुम्ही पाहिलेल्या आहे आणि ज्या गोष्टींचे पुरावे तुमच्याकडं आहे, ज्या गोष्टीचे काय आहे तुमच्याकडं पुरावे आहे, सो अशा गोष्टीवरच तुम्ही काय ठेवत असता, त्या ठिकाणी विश्वास ठेवता. आणि श्रद्धामध्ये, श्रद्धेमध्ये हे दोन्ही फॅक्टर येत नाही. श्रद्धेमध्ये प्रश्न विचारायचा नसतो, प्रश्नाला स्कोप नसतो, येते लक्षामध्ये? श्रद्धेमध्ये तुम्हाला समजा देवावर तुमची श्रद्धा आहे तर तुम्ही प्रश्न नाही विचारायचा देवाला. सो देवावर श्रद्धा आहे कारण ह्या दोन गोष्टींना ह्याच्यामध्ये म्हणजे बिलकुल पुरावा वगैरे मागायचा नाही, ह्या सगळ्या गोष्टी बिलकुल नाही, येतं लक्षामध्ये? कारण तुमची काय आहे, श्रद्धा आहे, येतं लक्षात? सो आता परत एक्झाम्पल द्यायचं तर तुम्ही काय विचार करणार, सागर सरांवर तुमचा विश्वास आहे की श्रद्धा आहे? सो ते आहे, श्रद्धा कधीच ठेवायची नाही, कोणावरच ठेवायची नाही, मी तर म्हणतो. सो नेहमी काय ठेवायचा, विश्वास ठेवायचा, कारण विश्वास आपण विचारपूर्वक ठेवत असतो. सो विश्वासामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे तर्क, आणि ह्या तर्कालाच अनन्यसाधारण महत्त्व आहे. फिलॉसॉफीचा आधारच तर्क आहे. सो नीतीशास्त्रामध्ये विश्वास किंवा तर्काला खूप जास्त महत्त्व आहे, परंतु धर्मामध्ये तर्काला महत्त्व नाही, येते लक्षामध्ये? सो तुम्हाला जर एखादं रिच्युअल फॉलो करायला लावलं तर तुम्हाला ते फॉलोच करावं लागते. तुम्ही प्रश्न विचारू शकत नाही कारण ते धर्माला धरून आहे, कारण ते काय आहे, धर्माला धरून आहे. तुम्हाला जर म्हटलं की बाबा असं असं आहे, यांनी यांनी असं असं सांगितलं, हा देवाचा आवाज आहे, तर तुम्हाला मान्यच करावा लागतो. तुम्ही नाही प्रश्न विचारू शकत की बाबा देव आहे मग कसा आहे काय आहे, ते विचारायचं नाही. सो देवाचा आवाज आहे, देव बोलतो आहे, ह्याच्या माध्यमातून बोलतो आहे, मग हा आहे, सर्वे सर्व आहे, मान्य करा. सो धर्मामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी फॉलो कराव्याच लागतात. तुम्ही भरपूर धर्म आहेत जगामध्ये, मी आता नाव घेत बसणार नाही तर विनाकारण कॉन्ट्रॉवर्सी निर्माण होते, सेन्सिटिव्ह मुद्दा आहे तो, समजणं तुम्हाला महत्त्वाचं आहे. हां, भरपूर धर्म तुम्हाला इथिक्स सांगतात हे मान्य आहे. आता जवळपास सगळेच धर्म, मुस्लिम धर्म समानता सांगतो, ख्रिश्चन धर्म प्रेम करायला सांगतो, हिंदू धर्म मानवता सांगतो, त्याच्यानंतर बुद्धिस्ट फिलॉसॉफी पण तुम्हाला मानवता सांगते आहे, येतं लक्षामध्ये? तुमच्या जीवनातील दुःख कशा पद्धतीनं हरल्या जातील सो याचे सोल्युशन सांगते आहे, येतं लक्षात? सो तुम्हाला एक चांगल्या जीवनाचा मार्ग सांगते आहे. सो प्रत्येकच धर्म त्या ठिकाणी मोर ऑर लेस इथिक्स सांगतो, पण धर्म म्हणजे इथिक्स होऊ शकत नाही. धर्म आणि इथिक्समध्ये हा बेसिक डिफरन्स आहे. धर्मात प्रश्न विचारायचे नसतात, धर्मात तर्काला महत्त्व नसते. सो याच्यामध्ये तर्काला तुमच्या नीतीशास्त्रामध्ये महत्त्व असते. सो आता तुम्ही डिसाईड करा, इथिक्स ब्रॉड आहे आणि तुम्हाला सांगतो धर्माच्या आधीपासून इथिक्स आहे आणि धर्म संपल्यानंतर पण इथिक्स राहील, येते लक्षामध्ये? सो धर्म संपल्यानंतर पण इथिक्स राहणार आहे आणि धर्माच्या आधीपासून इथिक्स होतं, जेव्हापासून मानव त्या ठिकाणी समजदार बनलेला आहे, मानव नंतर धर्म अस्तित्वात आले, त्याच्या आधीपासून इथिक्स समाजामध्ये आहे, येते लक्षामध्ये? सो थोडंसं तुम्हाला कालावधी जो आहे तो थोडा ब्रॉड दिसतो इथिक्सच्या बाबतीमध्ये, येते लक्षामध्ये? कळालं तुम्हाला? सो धर्म आणि इथिक्समध्ये काय आहे त्या ठिकाणी खूप मोठा डिफरन्स आहे. जरी धर्म इथिक्स सांगत असला तरी दोघांची तुलना होऊ म्हणजे दोघंही सारखे त्या ठिकाणी होऊ शकत नाही, ते एकमेकांपासून वेगळे, त्याच्यात भरपूर डिफरन्सेस आहे. जसा जसा काळ पुढं जाईल तसतसं मी तुम्हाला हे इलॅबरेट करतो. आता राहिलेले बाकीचे जे कीवर्ड आहे ते तुम्हाला मी नेक्स्ट लेक्चरमध्ये, कारण आपल्याला डिटेलमध्ये पाहायचे आहे, कॉम्प्रोमाइज करायचे नाही क्वालिटी कुठे, सो पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगतो. सो भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. पण आजचं लेक्चर कसं
कसं झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो हे तुम्ही आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. तुम्हाला याचा उपयोग होतो आहे का, जेणेकरून आपण लगेच त्या ठिकाणी येत्या काही दिवसातच आपल्याला लगेच हे दुसरे लेक्चर त्या ठिकाणी कंडक्ट करायचं आहे. भेटूया त्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.